Honorable members, honorable speaker. Argo Shanavan, Sri Venzi Vegas. I'd like to take question number 1C. Speaker, sir, answer as per computer sheet. Speaker, sir, am jenna LOQ magtay, tenna am correct answers. Swadha chintay ki correct answers metle mun. Aaj ye LOQ am jenna magila am kaan dila ki 381 buildings, structures that are in bad condition, dilapidated. So, speaker, sir, tintu तीन बिल्डिंग जी हैं, दैट इज नंबर 35 प्राइमरी एंड 35 नंबर ऑफ प्राइमरी एंड हायर सेकेंडरी स्कूल्स आए, तीन कैटेगरीज के लिए 17 पुलिस स्टेशन है, 13 प्राइमरी आणि अर्बन हेल्थ सेंटर्स आए. स्पीकर सर, सोशल वेलफेयर बिल्डिंग जिंग सीनियर सिटीजन विडोज आणि जे डेली बेसिस जे PWD विजिट करता है ते आहे. वी हैड आस्क्ड फॉर what type of damage, number of persons occupying these premises, date, and since when the premises and the structures was found bad. I'm answer at the speaker, sir, for what year. Reply is given that only the year. And at some places, speaker, sir, it is mentioned open to public. Answer, magil kide, pun answer at the itlench. And the number of occupants is not given, speaker, sir. Now, there is a building of the social welfare, which is under the heritage structure. Mentioned at serial number 24, first page cheria, which shows that the year of identification of bad conditions, which is called as dilapidated, is shown as 2024. And number of persons occupying the building is not given. 2024 tumhe reply dakvayta atacho ki number of persons in the building occupied is not given, and it is mentioned that it is open to public. Ata hech question 2023 ami GAD ko maglale. आणि GAD नाम रिप्लाय दिलो, वेर इन द सेम बिल्डिंग इट इज मेन्शन्ड दॅट दिस कंडिशन इज फ्रॉम 2020 विथ 200 ऑफिशियल्स ऑक्युपाईंग इट. जरी तरी आम GAD गे रिप्लाय चोयलो जाल्यार आम दाखयता की 250 ऑफिशियल्स आर ऑक्युपाईंग दॅट बिल्डिंग, आणि इट इज शोईंग दॅट 2020 हे बॅड आहा. आता 2024 दाखयता की 2024 बॅड आहा, 2023 दाखयता की 2020 बॅड आहा. 250 ऑफिशियल आर देअर बेनिफिशरीज ऑफ द सोशल वेलफेअर स्कीम्स विच आर सिनियर सिटीजन्स, विडोज, पर्सन्स ऑफ डिसेबिलिटीज हू आर विजिटिंग दीज बिल्डिंग्स ऑन अ डेली बेसीस. बिकॉज सर, अँड म्हाका स्वतः 350-350 सोद्दां लोक येताच थिंगा. सो स्पीकर सर, आम जेन्ना ऑपोजिशन जेन्ना क्वेश्चन मांडटा, प्रश्न विचार ऑपोजिशन जेन्ना क्वेश्चन मांडटा तेन्ना गव्हर्नमेंट जाग जाता आणि कित्याक कितें आन्सर दिता. So, specific questions, because प्रश्नाचे उत्तर दिलेले असा. स्पेसिफिक प्रश्न विचार, वाय द PWD इज नॉट अवेअर ऑफ द बिल्डिंग विच वॉज डिक्लेअर्ड दॅट इट इज इन बॅड डिटोरेटिंग कंडिशन इन 2020 विथ 200 ऑफिशियल्स ऑक्युपाईंग द सेम. वेन विल द गव्हर्नमेंट क्रिएट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रक्चर फॉर दिस अँड द सेफ्टी ऑडिट. PWD कित्याक खबर ना 2020 की हे बिल्डिंग आले म्हणून, आता 2024 हो आन्सर कित्याक दिता. डोंट यू थिंक दिस इज अ सिरियस थिंग स्पीकर सर? सिनियर सिटीजन्स येत थिंगा, इतलू लोक आणि तुम खबर ना. प्रश्न झालो तुझो, विचारले PWD कित्याक खबर ना की 2020 कित आन्सर दिलो GAD आणि आज PWD कित आन्सर दिता. हू इज अकाउंटेबल फॉर दीस? आणि या स्ट्रक्चरचा कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट केन्ना करतलो? हे स्पेसिफिक स्ट्रक्चरचा कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट केन्ना करतलो? स्पीकर सर, आमचे PWD हे डिपार्टमेंट सरकाराच्यो सगळ्यो बिल्डिंग्स मेंटेन करप, रिपेअर करप हाज्या खातीर काम करता. तो PWD जर विचारपाक लागलो त्या बिल्डिंगेन कितले लोक बसता, ते PWD तुका सांगूं शकचे ना. एक गजाल हांव म्हणटा, त्या बिल्डिंगेचो स्ट्रक्चर कसो आसा, तिचे रिपेअर केन्ना करपाचे, कितें ओके, बाकीचे सगळें तिचो एस्टिमेट, हे सगळें काम PWDचे सांगपाचे आसा. GAD उत्तर दिला ते बरोबर असा, कारण GAD ॲक्च्युली त्या डिपार्टमेंटात लोक कितले बसता हे सगळे कन्सिडर करून बिल्डिंग खयची कोणाक दिवपाची, किती करपाची आणि ते परत कळोवपाचे. बट
ताज्या खातीरूच तुका सांगता आमी 24 जुलय 2023 एक रिपेर मेंटेनन्स एंड अपटेकिंग ऑफ ऑल द गव्हर्मेंट बिल्डींग्स हें सर्कुलर काडलें आनी त्या सर्कुलर काडल्या प्रमाणे सगळ्यो बिल्डींगेचो डिजायन कसो आसा कितें आसा हें सगळें कळ्ळें. तितूंतच आमी म्हणजे मागीर आमच्या एग्जिक्युटीव्ह डिपार्टमेंटांनी क्लायंट डिपार्टमेंटाक इज अ इंटिमेशन फॉर द एग्जिक्युशन ऑफ द प्री मॉन्सून वर्क पोस्ट मॉन्सून वर्क ते काढले. त्यांकाच परत फॉर्म दिला कन्सर्न डिपार्टमेंटाक कितें म्हणून क्लायंट डिपार्टमेंटान एग्जिक्युटीव्ह डिपार्टमेंटाक फक्त रिक्वेस्ट ऑफ मेंटेनन्सची एक आमी रुटीनली बरोवपाचेंय केलां आनी एक ताका सरळ तांच्यांनी कितें कितें आपल्याक भितर जाय चेंजीस कितें आसत जाल्यार ते जाय ते सजेस्ट करपाचे आनी तेज्या प्रमाणे त्या कन्सर्न डिपार्टमेंटा कडल्यान एडमिनिस्ट्रेटीव्ह जे आसा पळय न्हू ते एप्रुवल घेता. स्पीकर सर, आमी आनी एकूय सर्कुलर काडला आमी अकॉर्डींग टू डॅट फायनान्शियल इयर 2024-25 पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटाक थोडेशे आनीक स्ट्रेंथन करून सगळी फायनान्शियल पावर्स आनी बजेट्स हो पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटा कडेन दिलो जेणे करून परत 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 फायली घेवपाक नाका म्हणून हें डिसिजन घेतलें आनी आमी कांय इनिशिएटिव्स वीच इज प्रोपोज्ड बाय टू इमिडियेट अपकीप रिपेर मेंटेनन्स ऑफ ऑल द गव्हर्मेंट बिल्डींग्स इन द स्टेट हाज्या खातीरूय आमी काम केलां. त्या खातीर तेज्या पयलीं वयता आसतना हांव ताका एकूच गजाल म्हणजे तो जें म्हणटा पळय न्ही तेणी म्हाका सोशल वॅलफेर डिपार्टमेंटाच्या बिल्डींगेचें विचारलें आनी सुरवातीक पूर्ण गोंयच्या बिल्डींगो सगळ्यो ह्या सगळ्या डिपार्टमेंटाचो प्रश्न तेणी विचारला आनी ताका डिटेलान आन्सरूय दिला स्पीकर सर. पूर्णता म्हणजे गोंयांत जितक्यो बिल्डींगो पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट पळयता पळय न्ही असो तेजो सामको वेग क्वेशन आसा. मागीर ती प्रायमरी स्कुलाच्या बिल्डींगे पासून ती डायरेक्टली म्हणजे सोशल वॅलफेराच्या डिपार्टमेंट पर्यंत आयली. 12 तालुक्यांनी जितक्यो बिल्डींगो आसा तितक्यो सगळ्यो आमच्या एग्जिक्युटीव्ह डिपार्टमेंट ते तुका टोटल जे आसा पळय न्ही त्या डिपार्टमेंटाचेर वर्क कंपोनंट ऑफ द कॅपिटल एंड रेवन्यू इट इज एक्सपेंडिचर ऑफ 600 crores ऑफ रुपीज आमी स्पेंड करता टोटल 13 अप टू द 30 years इट इज एन 1383 बिल्डींग ह्यो 30 वर्सांच्या भितरल्यो आसा. 30 वर्सां ते 50 वर्सांच्या भितरल्यो 1046 बिल्डींगो आसा आनी 50 वर्सां वयल्यो आमच्या कडेन 129 बिल्डींग आसा. अश्यो ऑल टुगेदर 1383 बिल्डींग्स आसा. हॅरिटेज बिल्डींगी 15 आसा. ओके, रेजिडेंशियल क्वॉटर्स 552 आसा. ऑफिशियल बिल्डींग 231 आसा आनी अदर्स 585 बिल्डींग्स आसा. हेजे ऑडिटेड बिल्डींग केले 192 बिल्डींगेचे आमी ऑडिट केलां आनी 110 बिल्डींग आमकां डॅमोलीश करपाक जाय. आतां मेंटेनन्स जर म्हणटलो आसत जाल्यार मेंटेनन्स इज कॅरीड आउट इट इज 91 बिल्डींगेचो मेंटेनन्स पूर्ण कंप्लीट केला. प्रोग्रेसान 105 आसा. आयडेंटिफायड रिपेर करपा खातीर 246 केल्या. अश्यो टोटल 442 बिल्डींग आसा. टोटल आमी आतां स्ट्रेटेजीक प्लॅन्स इट इज इमिडियेट एन्ड हॅरिटेज बिल्डींग्स रिपेर्स 31 मार्च 2025 पर्यंत हांचो रिपेर आनी मेंटेनन्स सगळो हातान हॅरिटेज बिल्डींगेचो पयलीं घेतला. मॉडरेट आनी ऑनगोईंग वर्क आसा पळय न्ही तांचोय बी 31 मार्च 2025 पर्यंत आमी कंप्लीट करतले. नॉर्मली आमच्या कडेन ह्या पद्दतीच्यो इनिशिएटिव्स म्हणजे 31-8-2024 पर्यंत डेडिकेटेड टीम फॉर अंडरटेकिंग द टायम बाउंड वर्क हे जे आसा पळय न्ही हे काम आमी ऑलरेडी करपाक घेतलेले. ती मेंटेनन्स तेजो रिपेर दवरचो म्हणून घेतला. आमी 31 ऑक्टोबर पर्यंत एम्पॅनलमेंट ऑफ द पी डब्ल्यू डी कॉन्ट्रॅक्टर फॉर द वेरियस अर्जंट वर्क हाज्या खातीर आमी एम्पॅनल करून घेता म्हणजे जेणे करून बारीक सारीक खंयसर कितें शाळा बीन जर उरल्या आसत जाल्यार ती पटकन करून घेवपाक मेळटली. पर्फोमन्स बेज्ड कॉन्ट्रॅक्टर फॉर द बिल्डींग वर्क हो 31 नोव्हेंबर पर्यंत तेजो पर्फोमन्स ऑडिट करून त्या बेसिसाचेर काम घेवपा खातीर हें आमी तयार केल्लें आसा. म्हणून म्हाका दिसता स्पेसिफिकली ताणें जो विचारला तो प्रश्न आसा सोशल वॅलफेराच्या बिल्डींगेचेर. ताका GADन उत्तर दिलें तें बरोबर आसा आनी फॉर युअर इन्फॉर्मेशन आत्तां आमी जें डिसिजन घेतलां सोशल वॅलफेर डिपार्टमेंट त्या बिल्डींगेंतल्यान आमी शिफ्ट करता. फक्त फर्निचर करपाचो उरला म्हणून थोडोसो डिले जाला आनी ती बिल्डींग थंयसल्यान शिफ्ट केल्या उपरांत ती पूर्ण बिल्डींग जी आसा पळय न्ही हॅरिटेज स्ट्रक्चर मेंटेन दवरून पूर्णता रिनोवेट करता आनी बरी म्हणजे एकदम बरें डिपार्टमेंट कारण ती सेंट्रली लोकेटेड आसा त्या तिथे मेंटेन करपूय गरजेचें आसा आनी पूर्ण फुल्ली रिपेर करून रिफर्निश करून आमी बिल्डींग जी आसा परत सोशल वॅलफेर डिपार्टमेंटाक दितले. फकत आन्सराचेर एकू याद करपाक सोदता की इंग हे 23 जो रिपोर्ट दाखयता GADलो इट सेज डॅट द स्ट्रक्चर इज ओल्ड एन्ड वीक फ्रॉम 2020. आय ओन्ली वॉन्ट टू ब्रींग इट टू युअर नोटीस डॅट युअर गव्हर्मेंट हॅज फेल्ड फ्रॉम 2020 टील टुडे टू डू ऑल दीज रिपेर वर्क्स अँड ऑल्सो गिवींग अ रॉंग आन्सर. तूं आतां सारको करतलो तें बरें. हांव जस्ट आय वॉन्ट टू पॉयंट आवट द फेलियर ऑफ दीस. आय वील गो टू माय सेकंड सप्लिमेंट स्पीकर सर. स्पीकर सर, माय रिप्लाय शोज
फॉर एग्जाम्पल सिरियल नंबर 28 हांव थोड्यो बॅकग्राउंड दिता आनी हांव क्वेश्चनाचे येता. 28 दाखयता ओल्ड सेक्रेटरेट बिल्डींग बॅड कंडीशन एन्ड इट इज ऑक्युपायड. सिरियल नंबर 101 रविंद्र भवन बिल्डींग इट इज शोईंग ऑक्युपायड बॅड कंडीशन. मतानी सल्दाना बिल्डींग ऑक्युपायड बॅड कंडीशन. सिव्हील अँड क्रिमिनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट ऑक्युपायड बॅड कंडीशन. ITI बिल्डींग ऑक्युपायड बट इन बॅड कंडीशन. हॉस्पिसियो हॉस्पिटल कॉम्प्लेक्स सिरियल नंबर 128 ऑल्सो शोईंग इट इज ऑक्युपायड बट इट इज इन बॅड कंडीशन. TB हॉस्पिटल गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मोंथ हिल मल्टीपर्पज हाय स्कूल ओल्ड कलेक्ट्रेट बिल्डींग डिस्ट्रिक्ट फायर स्टेशन. स्पीकर गोवा इंजिनियरींग कॉलेज. स्पीकर सर ह्यो सगळ्यो ऑक्युपायड बट इट इज शोईंग इट इज इन बॅड कंडीशन. रिपेर वर्क करपाचे आहा बट इट इज ऑक्युपायड. डॅट मिन्स देर इज अ डेंजर की केन्नाय कितें जावपाक शकता. दीस शोज डॅट फ्रॉम स्कूल्स टू कॉलेजीस फ्रॉम एडमिनिस्ट्रेटीव ऑफिसीस टू हेल्थ सेंटर्स अँड कल्चरल इन्स्टिट्युशन्स ऑफ फायर स्टेशन्स ऑल बिल्डींग्स आर इन अ बॅड सिट्युएशन्स बट दे आर ऑक्युपायड. त्यांची स्ट्रक्चरल स्टेबिलिटी काय ना. माय स्पेसिफिक क्वेश्चन स्पीकर सर इन ऑगस्ट 2023 द रिप्लाय गिवन टू अज स्टेटेड डॅट ओल्ड GMC बिल्डींग दॅट इज द मॅकनेज पॅलेस वेर आयडेंटिफाईड एज बॅड कंडिशन इन द इयर नोव्हेंबर 2019 हा हो जागो हुचो जे आमगेले इफी होस्ट जाता ते बिल्डींगा गजाली. दीज बिल्डींग्स होस्ट दीस इफी फेस्टिवल फिल्म फेस्टिवल. नाव द इफी वॉज होस्टेड इन सच अ डेप्लिडेटेड स्ट्रक्चर फ्रॉम 2019 टू 2023 मुडचे आम आयडेंटिफाय केलां तें बिल्डींग सारकें ना तें मोडो शकता हें जाण आसतनाच आमी 2019 ते 2023 आमी इफी कंडक्ट केलें. जो जितलो लोक येयलो भायर सावन सगल्याक हांकां आमी एट रिस्क घायले ते वगत कितें जाल्लें पडलें जाल्यार स्टेटाचें येता आसलें हें आमी चालू दवरलें. सगळ्या 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 बिल्डींगाचे नांवां सकट तुका लिस्ट दिल्ले आसले रे. तुका कितें विचारपाक जाय माय स्पेसिफीक मातसो इंटरप्ट करता तेका. तो बिल्डींगेचें नांव वाचता आनी बॅड कंडीशन. मातानी सल्दाना मातानी सल्दाना कॉम्प्लेक्स इज अ साउथ गोवा कॉम्प्लेक्स. आमचो कलेक्टर साउथ आनी बाकीची न्यू बिल्डींग लेटेस्ट न्यू बिल्डींग ओके. तो बॅड कंडीशन जे म्हणटा पळय न्ही तो इंजिनियर तेणी वचून पळय तुगे तुगे रिप्लाया प्रमाणे आय हॅव रेड विथ द इंडेक्स युअर चेक युअर रिप्लाय आयच रिप्लाय 2024 रिप्लाय तू आता खूप बिल्डींग सांगता सांग आय आय हॅव टोल्ड यू बेंजीबाब तुझो प्रश्न किती विचार न्ही. ही इज आस्किंग मी अबाउट अ स्पेसिफिक थिंग आय एम रिप्लाईंग टू हिम. नाही तुवें जो उल्लेख केलो पण आता सल्दाना बिल्डींग तू न्यू कलेक्ट्रेट बिल्डींग 111111 चोय तुगे रिपोर्टाचे चोय. ही इज आस्किंग मी अ क्वेश्चन लेट मी डिस्कस विथ हिम. चोय 111 कित बरोयलं थिंगा ऑक्युपाईड आहा ओपन टू पब्लिक व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस इलेक्ट्रेट बिल्डिंग ही सांगू बॅड कंडिशन म्हणून व्हाट इज द LAQ दीज आर द लिस्ट ऑफ बिल्डिंग्स विच नीड रिपेअर्स विच आर इन बॅड कंडिशन अँड विच नीड रिपेअर्स. बट थोडी पण तुम्ही दाखवलो आहात ऑन द बेसिस ऑफ दीस व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज ही सगळी तुगेली बिल्डिंगा आज ऑक्युपाईड आहाय बट दे आर शोईंग डेट द रिपेअर वर्क हॅज टू बी डन. देयर इज अ थ्रेट बेंजीबाब आता हजारांनी बिल्डींग आस पळय न्ही तातूंत तुका खंयचे विचारपाक जाय काय खंयच्या जें जाय तो विचार न्ही तूं. स्पेसिफीक क्वेश्चन मॅकनेज पॅलस हें जें बिल्डींग आहा जिंगा आमी इफी सेलेब्रेट कोत्ताय 2019 2023 इतलीं वर्सां केलीं पूण हें बिल्डींग इज शोईंग इट इज इन अ बॅड कंडीशन. नाव इज दीस बिल्डींग सेफ नाव टू कंडक्ट द नेक्स्ट इफी. Is it is this building safe? And if it is safe, then why is it coming in this yes, list? And when are you going to do the repairs for the building basunge. To ensure that all international yes. Delegates who come over there are yes, safe? Yes, basunge. Speaker sir, दोन तरेन असता. एक it is a structural audit करता बिल्डिंगेचे आणि दुसरे housekeeping and maintenance म्हणजे त्याचं रुटीनली बाकीचं जो आहे पण इंटेरियर स्ट्रक्चर्स बाकीच्या ह्याच्या बाबतीत. एकदा स्ट्रक्चरली ऑडिट बिल्डींग स्ट्रॉंग असा म्हणून सांगली घडये कदाचित त्या डिपार्टमेंटात आपले क्लिनिनेस आणि बाकीचं जर नासत जाल्यार ते अप टू डेट नासत जाल्यार त्यांचा रिमार्क किती असू शकता. पण हाजो अर्थ ती स्ट्रक्चरली बिल्डींग आम्ही त्या खातीर हांवें ताका पयलीच लिस्ट वाचून दाखयले 110 बिल्डींगो सुमार ज्यो आसा पळय न्ही ह्यो मोडपाच्यो आसा म्हणून हांवें ताका तेंच सांगलें तितक्यो 110 बिल्डींग टू बी डॅमोलिश्ड रेस्ट ऑल बिल्डींग आर स्ट्रक्चरली स्ट्रॉंग. आतां रुटीन ज्यो खंयच्यो आसा तेणी ज्यो सगळ्या बिल्डींगेचें नांव आसलें इट इज एन ओपन फॉर द पब्लीक म्हणजे रुटीन पब्लीक जी आसा त्या बिल्डींगेनी येता. एखाद्या वेळी थंयसरलो मेंटेनन्स जेका आमी म्हणटा हाऊसकीपींग मेंटेनन्स तो कदाचीत येवटेन तेवटेन आसत बट आमी
डे टू डे बेसिसचेर आमी तांकां सांगलां हावसकिपींग एजन्सीस ह्यो प्रत्येक हितूर आसा आमचे ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन्स किंवां बाकीचे सगळे हे थंयसर आसता. प्रत्येक बिल्डिंगेचो आमी ऑडिट करता आनी ताज्या उपरांत आमी डिसायड करता. आनी तिजो मेजर मेंटेनन्स जर घेवपाचो आसत जाल्यार सोशल वॅलफॅराची जशी शिफ्ट करपाची आसा त्या पद्दतीत शिफ्ट करता. फॉर एग्जाम्पल मातानी साल्दाणा हेका मेजर मेंटेनन्स ना, हेका मायनर मेंटेनन्स आसतलो. म्हणजे खंय तरी पेंटिंग्स आसतले, खंयचे तरी टॉयलेट्स अपडेट करपाचे आसतले, हेजो मॅकनीज पॅलेस आसतलो. मॅकनीज पॅलेस ही ऑल्सो स्ट्रक्चरली स्ट्रॉंग बिल्डींग. तिका कदाचित मॅक्झिमम टू मॅक्झिमम इफ्फीच्या पयलीं दर वर्सा मायनर मेंटेनन्स जो आसा पळय न्ही, दर वर्सा मायनर मेंटेनन्स वो एवरी इफ्फीच्या पयलीं ताका केलो वता, पेंट केलें वता, ताजे कर्टन रेज केलें वता, टॉयलेट्स रिपेर केले वता. इट इज अ मायनर मेंटेनन्स, इट ऑलवेज टेक्स. आनी जेन्ना एखादो इंटरनॅशनल इव्हेंट आमकां जेन्ना घेवपाक जाय तेन्ना ताका अपडेट करता आमी. तुवें म्हणला ते बिल्डिंगाचे 2024 लिस्टार ते ना. तुवें जर त्या बिल्डिंगाक मेंटेनन्स केलां, कित केलां, केनो केलां, कितलो कॉस्ट तुवें मातशें फ्लोर ऑफ द हावजाचे दाखोवन दिचे. स्पेशली दीस बिल्डिंग पीडब्ल्यूडी इज नॉट ओनली द डिपार्टमेंट टू मेंटेन. एक एकदां हें काम आमच्या जीएसआरटीसीच्या वतीनूय करता. त्या खातीर हें काम तेणी पीडब्ल्यूडीक प्रश्न विचारला. इफ्फीच्या पयलीं बाकीचें काम जें आसा पळय न्ही जीएसआरटीसी एजन्सी करता. हांगा जर करूंक ना जाल्यार तें जीएसआरटीसीन केलां काम, तुका तें पीडब्ल्यूडीच्या कामांनी कशें मेळटलें? वी हॅव डन थ्रू द जीएसआरटीसी. आमकडे आणि एक एलिक्यू ऑपोजिशन लीडर युरी अलेमा दाखवलेले हा दॅट देयर इज नो रिपेअर वर्क डन. ऑपोजिशन लीडर युरी अलेमा टिल नाऊ तुझा प्रश्न विचार. आणि एक क्वेश्चन आम्ही आज करून झालो तुझा जॉईंट क्वेश्चन. तो तुमचा जॉईंट क्वेश्चन असा. त्यांना आव इंचाता तुका तीन क्वेश्चन उभरावता त्यांना तुमक तीन क्वेश्चन दस. तीन क्वेश्चन झाले तुमक केन्ना दिल ना. रेस्ट एवरीबॉडी गेट्स. डोंट यू थिंक दिस इज नॉट करेक्ट सर? तू को ऑथॉरिटी हा दॅट डज नॉट मीन सर. लास्ट क्वेश्चन विचारतो सप्लिमेंट नी ऑपोजिशन लीडर. एक लास्ट लास्ट विचार तुझं. द लिस्ट प्रोव्हाइडेड टू अस इन 2023 शोड 167 स्ट्रक्चर्स आर डिलॅपिडेटेड कंडिशन्स. द नंबर हॅज गॉन अप टू 381 नाव. पहिले दाखवले 167 आता झाले 381. दिस शोज that these conditions of the buildings are only growing. Kami jai nahi, vadot aha. When will the government conduct a comprehensive audit and submit the report of the structural and safety audits of all these buildings and ensure that there are zero buildings coming up for maintenance? When can the government come with this planning report? Time frame. Speaker sir, to sangta zero building coming for the maintenance. Ve kenna jatle ka mhanun? हे कसे शक्य असा? आता पहिली एक बिल्डिंग जी रिपेअर करतले तिका 5 वर्षा झाल्या उपरांत तिका परत रिपेअरिंग लागतले मरे. तो इट इज एन कंटिन्युअस प्रोसेस. आय एम आस्किंग अबाउट युअर इंटेंशन. इंटेंशन मीन्स रिपोर्ट. तुका इंटेंशनू ना, तुका प्लॅनिंगू ना, रिपोर्टू ना. मागीर प्रोसेस डिफरंट. नाजाल्या 2027 इतली बिल्डिंगा, इतली बिल्डिंगा वायट कंडिशन आहा. सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर इन द बॅड कंडिशन. वी डू नॉट हॅव अ प्लॅन. झिरो करपाक जायना म्हणटा. अरे मुख्यमंत्री तुका मुख्यमंत्री उत्तर नाका. हो जे सांगता पळय स्पीकर सर न्ही, ती एआय टेक्नॉलॉजी कितें तरी वापरता म्हणून सांगता. घुसपाईन घुसपाईन एआय येयलो. ही फकाण करपा न्हू. व्हेरी सिरियस स्पीकर सर. स्पीकर सर, हांवें त्या खातीर ताका सांगला कॉम्प्रेहेन्सिव्ह रिपोर्ट हांवें सगळ्या बिल्डिंगेचो तयार केला. तुका जाय जाल्यार हांव सर्क्युलेट करता कितल्यो बिल्डिंगो पूर्ण गोंयांत आसा, कितल्याचे ऑडिट केला, कितल्याचे कितें आनी केन्ना पर्यंत करतलो डेट वायज हांवें तुका एकदां सांगला. केन्ना ह्यो बिल्डिंग सेफ जातल्यो? तू रिटायर्ड जाच पयली जातल्यो, हांव रिटायर्ड जाच पयली जातल्यो. केन्ना त्यो सेफ जातल्यो? वॉट इज युअर प्लॅन सर? तुका ऑरस लागत या 10 वर्स लागत? बट मेक अ प्लॅन टू फॉलो. एनजी वेगत बसून घेत स्पीकर सर. अनसेफ असलेल्यो 110 बिल्डिंग आम्ही मोडून उडयतले. एकूय बिल्डिंग केन्ना देखून केन्ना? अरे बसून घेत. गिव अस अ टाइम फ्रेम. गिव अस अ एनजी वेगस बसून घेत. स्पीकर सर, आम्ही अनसेफ असलेली बिल्डिंग जी असा पळय न्हू, हितूर लोकांक वापरपाक आणि स्टाफाक वापरपाक अलाव करिना. म्हणून आम्ही 110 बिल्डिंगो आम्ही शॉर्टलिस्ट केल्या आणि त्यो लोकांक वचपाच्यो बॅन केल्या. हांव तुका केन्ना न्ही, टायम टू टायम आमकां जे दिसा कळ्ळी ही बिल्डींग अनसेफ आसा, आमी तेच दिसा ती बिल्डींग बंद करता.
आमी सोमतेच एकदा ऑडिट केले अनसेफ असा म्हणून केले की आम्ही बंद करता. आता थोड्या दिसांनी आणि मेजर बिल्डिंग ज्यो आहा पय न्ही ह्यो अनसेफ डिक्लेअर करून त्यो बंद करपाच्या, थोड्या टेनंटांक बीन भायर काडपाच्या, थोड्या टेनंट भायर सरना म्हणून उरल्या. तू जे सांगता पय न्ही हांव आनी तूं उलयलें म्हणून जायना, ताका प्रोसेस कंप्लीट करचो पडटा. आणि ताकाच लागून 31/8/2024 पर्यंत डेडिकेटेड टीम फॉर अंडरटेकिंग द टायम बाउंड वर्क्स हे जे आम्ही फायनलायज करतले 31/10/2024 पर्यंत. इट इज एम्पॅनलमेंट ऑफ द PWD कॉन्ट्रॅक्टर फॉर द वेरियस अर्जंट वर्क. आणि 31/11/2024 पर्यंत परफॉर्मन्स बेस्ड कॉन्ट्रॅक्टर फॉर द बिल्डिंग वर्क हो फायनल प्लॅन आहे आमचो. आणि त्याच्यानुसार आम्ही सर्क्युलरही काढला आणि त्याच खातीर वेगवेगळ्यो डेट्स ज्यो आत्ता हांवें दिल्या त्याचो प्लॅन जो आहा पळय न्ही इमिडियेट मॉडरेट नॉर्मल हे सगळें काम आम्ही आसा तशें ऑलरेडी शॉर्टलिस्ट केला, त्याचो प्लॅन रेडी केला. आणि म्हणून ताका सांगला की आम्ही इट इज प्रपोज टू कंप्लीट द स्टडी ऑफ द बिल्डिंग बाय December 2024 ओके अँड टू कंप्लीट द तालुका वायज डिटेल स्टडी बाय March 2025. धाकटी धाकटी बिल्डिंग सुद्धा जी आहा पळय न्ही रे त्याचो स्टडी करून आम्ही सगळें काम जे आसा पळय कंप्लीट करतले. त्याचो NDT टेस्ट जिथे नॉन डिस्ट्रक्टीव टेस्ट हे कंप्लीट करून घेतले. त्यातील ईच अँड एव्हरी गव्हर्मेंट बिल्डिंग जी आसा पळय न्ही ती अशा पद्धतीत सगळ्यो वेरीफाय करून त्याचो रिपोर्ट हो तयार करता आणि तो रिपोर्ट ते करता. बिकॉज आय बी व्हेरी एक मरे एक हांव एकच म्हण बस एक मरे चार जाण तुम्ही क्वेश्चन घालता एक एक क्वेश्चनाक जर तुम्ही एकटोच जर 20-30 मिनट घेतली एक क्वेश्चन एक तर उपाय ताका एक मर्यादा आम्ही सांभाळची पडटली. स्पीकर सर एक मिनिट स्पीकर सर जेव्हा चार जण प्रश्न घालता मेन प्रश्न जो घालपी असता त्याला तुम्ही तीन प्रश्न अकॉर्डिंग टू रूल दिवं येतात, बाकीच्या एक एक दिवपाचो. अदरवाईज बाकीच्यांचे प्रश्न माझा एक्सपिरियन्स हांवें शेअर केला बीइंग अ स्पीकर कोण देऊ शकना. स्पीकर सर आता हो प्रश्न पड आहात जो बाब बेंझिन मांडला जॉईंट आम्ही घातला. दिस इज रिलेटिंग टू 381 बिल्डिंग्स एज पर युअर आन्सर द स्ट्रक्चर्स आर इन डिलॅपिडेटेड कंडिशन एज पर वॉट एव्हर लिस्ट इज गिव्हन टू अस 381. अदर्स बिकॉज सर सेव्हरल गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल्स प्रायमरी हेल्थ सेंटर्स पोलीस स्टेशन्स रवींद्र भवन मातानी साल्दाना कॉम्प्लेक्स अर्बन हेल्थ सेंटर GEC फार्मागुडी आणि जायत्यो सगळ्यो हे मोस्टली काँग्रेसान बांधलेल्यो जायत बांधलेलो मुखेलमंत्री म्हणटा मेजर काँग्रेसीन बांधले ते बरे हा तू काय बांधलो ना म्हणटा. स्पीकर सर आतां एक अरे भाऊसाहेब बांधलेले स्पीकर सर अरे जीत जीत स्पीकर सर फोन करपा लाय मात्शे अरे भाऊन बांधलेले दोतोर दोतोर चंद्रकांत शेट्टे विचार तुमचा विचार तुमचा प्रश्न आता MG वयता रे सर आता हे जे 381 स्ट्रक्चर आले ओके मुखेलमंत्री बाबा एक 381 स्ट्रक्चर तुम्ही दिला एज पर दिस लिस्ट दॅट दीज आर अनसेफ. नाव आय गिव्ह यू द आन्सर दॅट यू गेव्ह मी लास्ट इयर. लास्ट इयर द सेम क्वेश्चन मिनिस्टर वॉज डिफरंट बट मिनिस्टर ना हिंगा तू हाडपा सोदी तुम्ही ऐकिला आता. स्पीकर सर हिंगा दिला आन्सर 167 बिल्डींग आर अनसेफ. सो ह्या वर्साक 381 गेल त्या वर्सा 167 381 - 167 कितू जाले 214. सो एक वर्सांनी 214 बिल्डींग अनसेफ जाल्यो. सो वॉट डज दीस प्रूव वॉट इज द लॉजीक एक वर्सा गेल त्या वर्सा 167 आले हे वर्सा 381. Speaker sir, what is the reason for increase of this number of cases? Whether the department is seriously looking at it, biste vague amka answer ditai, whether you have the funds, do you have the funds to maintain, repair all these buildings, Speaker sir? Because hui na hui, operation janna miza that it is with the safety of the people. Safety of the people, safety of the buildings. And that's because sir, mantri, mukhel mantri nankha sangpak zai, see, I had also asked a question whether this is safe. Putne secret spy ya bashi tumhi ejoy answer dilna ya assembly complex eva. Yahi sanglo speaker sir ami question maglo le answer dilna. Kitya get structural audit zalna.
ये आरटीआय ऑलरेडी घातला जाल ना स्ट्रक्चरल ऑडिट. सो बेसिक क्वेश्चन इज दैट जे आनी एक सांगपाक सोदता तुका. वी हैड आस्क्ड ऑल्सो अबाउट लॉसेस इनकर्ड टू ह्यूमन लाइव्स प्रॉपर्टीज डॉक्यूमेंट्स एसेट्स इक्विपमेंट लीकेजीस फ्लोरिंग्स डेवलपमेंट एंड क्रैक्स फ्रॉम 2020 टील डेट. And that's because, sir, माका उत्तर जे एकू इंसान और सप्लीमेंट्री तेजे तू सारक आंसर दी जे उत्तर मेला ओनली 3 इंसिडेंट्स जाले मु सांगते तुके उत्तर एज पर योर रिप्लाय. वॉट इट सेज कोलैप्स ऑफ स्लैब एट कला अकेडमी कोलैप्स ऑफ वॉल एट अर्बन हेल्थ सेंटर मोड़गवा कोलैप्स ऑफ आरसीसी चज्जा एट ओपन कोटियाड एरिया ऑफ हॉस्पिसी हॉस्पिटल दीज आर दी पीपल दैट ए लीकेज भी है. बिकॉज वॉट अबाउट इंतू तुम्हें सोशल वेलफेर बिल्डिंगे कहीं दिल ना जाप वॉट इज द स्टेटस. वॉट अबाउट सीलिंग एट द युनिवर्सिटी पोल कोसडोल ते केमिस्ट्री लैब. वॉट अबाउट सीलिंग ऑफ प्रिमाइसीस ने बिचोली. वॉट अबाउट मारगांव जे लीकेज जाता सो हायकोर्ट बिल्डिंग लीकेज जाता. आई हैड आस्क स्पेसिफिकली. सो मुखेलमंत्री बाब माय क्वेश्चन टू यू इज दैट दिस इज अ वेरी सीरियस इशू द डिपार्टमेंट नीड्स टू लूक एट इट. यू कैनॉट वेक अप आफ्टर 2020. आमी पीडब्ल्यूडीन आर पार्टी जेन्ना गेल्ले एक वी मेट दी ऑनरेबल चीफ इंजिनियर एट दैट टाइम आफ्टर विच 10 days फ्रॉम दैट ही इश्यूड अ सर्क्युलर फ्रॉम 2020. चेक कर तू डेट चेक कर आफ्टर 2020 इफ दीज थिंग्स आर सो सीरियस आई बिलीव डू यू हैव द फंड्स. इफ यू हैव द फंड्स हाउ विल यू मैनेज इट थ्रू GSIDC थ्रू PWD थ्रू विच एवर मीन. लेट अस नॉट पुट द लाइफ ऑफ द पीपल एट रिस्क. जे वेन्स इन गाला इफी डेलिगेट्स येतात इट्स अ वेरी सीरियस थिंग. आख्खो गोंय भर देश भर जग भर बोवाड जातलो. प्रश्न मुगेलो जो आसलो की ते 167 गेल त्या वर्सा दिल्ले ते आतां 381 जाली. सो 214 बिल्डींग एक वर्सा अनसेफ जाले. हे बिल्डींग सेफ आहा काय कितें आनी मुखार तुगेलो प्लॅन कितें आहा. देर आर सी हे जे तू एमजीन बांदलोले काँग्रेसीन बांदलोले बांदलोले इतले बांदलोले आतां तें तूं मेनटेन कर. ऑपोजिशन लिडर ऑपोजिशन लिडर तुवें प्रश्न कितें नेमको प्रश्न विचार गुणान प्रश्न आहा. मुखेलमंत्री तांकां जाप दिची केन्ना हे बिल्डींग सेफ जातले. डू यू हॅव अ प्लॅन डू यू हॅव द फंड. स्पीकर सर इतके दीस सांगतालो आतां हांव गुणयता म्हणून आतां तोच गुणोवंक लागलो. गुणोवन प्रश्न विचारपाक लागलो. म्हाका दिसता 15 दीस घुला काय खबर ना म्हाका. तेणी जो पयलो प्रश्न विचारलो तुज्या कडेन फंड प्रोविजन केला काय कितें. स्पीकर सर फॉर इन्फॉर्मेशन ऑफ दीस हावज आमी 600 crores ऑफ रुपीज हाज्या खातीर प्रोविजन केला. 600 crore rupees ज्यो सगळ्यो बिल्डींग रिपेर नवीन बांदपाक ह्या सगळ्या खातीर केल्या. तुवें जो युनिवर्सिटीचो प्रश्न विचारलो युनिवर्सिटी इज ऑटोनॉमस बॉडी. युनिवर्सिटी स्वता मेंटेनन्स जो आहा तो बाय युनिवर्सिटी करतात. ओके लागले जाल्यार आमचो टॅक्निकल सपोर्ट आनी बाकीचो सगळो घेता. हांव परतूय तुवें सांगला ती गजाल युनिवर्सिटीकूय कळयता. तुवें जो नंबर इन्क्रीज जाता म्हणून सांगलो की फाटले फावटी म्हणजे नंबर आसलो कितलो तो 160 आनी तो आतां 247 वाडलो. 105 बिल्डींग्स फॉर वर्क इन एडिशनल आनी 246 बिल्डींग जाल्यो. स्पीकर सर 381 जाले. गोवा दमण आनी दीव हे स्वतंत्र जाले 19 डिसेंबर 1961. 14 वर्सां उशीर लागलो आमकां. 15 ऑगस्ट 1947 उपरांत बिल्डींग केन्नाच्यान बांदल्यो त्यो सांगपाक जाय मरे म्हाका म्हणटोनी तो सांगचो पडलो ना. 14 वर्सां उशीर लागलो. 14 वर्सां उशिरा आमी स्वतंत्र जाले. आनी ताज्या उपरांत ज्यो बिल्डींगो थोड्यो पोर्तुगीज रिजिमान ज्यो आसल्यो पळय न्ही भाऊसाहेब बांदोडकरान तश्योच त्यो कंटिन्यू केल्यो. म्हणजे बऱ्यो बऱ्यो बिल्डींगो आसल्यो पळय न्ही त्यो थोड्यो सरकारान घेतल्यो तेन्ना आनी बऱ्योचश्यो बिल्डींगो लोकांनीय घेतल्यो थोड्योश्यो कित्याक तितूंत हांव वचना. ताज्या उपरांत भाऊसाहेब बांदोडकरान बिल्डींग्स बांदपा खातीर सुरवात केली. तेन्ना सगळे इंजिनियर बिंजिनियर सगळे भायले येताले. ओके तरी सुद्दां त्यो ज्यो शाळा बीन बांदलेल्यो पळय न्हय त्यो अजुनूय स्ट्रोंग आसा. हांव मुद्दामून तुका कळपा खातीर सांगता 1962 म्हाज्या गांवांत बांदलेली शाळा अजुनूय बी तशी स्ट्रोंग आसा. फक्त तिचें छप्पर बदल्ला. 1962 कंस्ट्रक्शन केल्ली आयजूय आसा तश्शें सगळें आसा. म्हणजे ताज्या उपरांत जवळपास 1973 पर्यंत भाऊसाहेब बांदोडकरच्या काळांत
वेगवेगळे बिल्डिंग्स बांधले 73 नंतर उले झाले ताजा उपरांत ताई मुख्यमंत्री झाली तिच्या उपरांतही बी बिल्डिंग्स तुम्ही बुक रिलीज केला मरे आमगे जो सीनियर आणेलो इतले केला मो तू हे रिलीज केला मरे आणि पोट उले नाका माझे जबाब दी तू रिलीज केलो रिलीज कोण केलो इतले गोइंग केलो मो अपोजिशन लीडर प्रताप सिंग राणे अपोजिशन लीडर तुम्ही आले मो बसून घ्या तुम्ही वदन नसले तो मका म्हण तो सांगपा लागलो एमजीपीन काय करू ना म्हणून तुम्ही बाहेर असले आय आय दोतोरान सेफ केला तरी रॉंग आय सेड काँग्रेसान बांधलेले आय डिंट से एनजीपी डिंट डू तू बीस घुसपाय नाका हे घुसपाय नाक तू बीस स्पीकर सर रॉंग पूल पडलो बीन मरे मागे तो आन्सर दे स्पीकर सर गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस ताज्या उपरांत काँग्रेसीनी बिल्डिंगो बांधल्यो हांव ना म्हणना काँग्रेसीनी बांधल्यो मरे तूं बेगीन बेगीन कितें मारता ताज्या उपरांत मेजर कंस्ट्रक्शन जे गोंयांत जाला पळय न्ही रे मेजर डेवलॉपमेंट इट इज ड्युरींग द भारतीय जनता पार्टी 2002 म्हणजे GSIDC फॉर्मेशन गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट कॉर्पोरेशन हे कॉर्पोरेशनच कित्याक जालें बऱ्यो बिल्डींग फास्ट स्पिडीन बिल्डींग बांदपा खातीरच हे कॉर्पोरेशन जालें आनी त्या कॉर्पोरेशनाच्या अंतर्गत मेजर कॉम्प्लेक्सीस आनी मेजर बिल्डींग ह्यो बांदपाक घेतल्यो तेन्ना फावंडेशन स्टोन घातले त्यो कंप्लीटूय जाल्यो मागीर आनी 12 उपरांत कितल्योश्योच तुका आज ज्यो गोंयांत बस एल्टन सांगता मागीर सांग म्हाका तेज्या उपरांत मेजर बिल्डींग्स ज्यो आहा पळय न्ही त्यो मनोहर पर्रीकराच्या काळांत 2012 सगळ्यो बांदल्यो एक मिनीट युरी तुवें परत परत ह्या कॉम्प्लेक्साचो इशू काडटा ह्या कॉम्प्लेक्साचो तुका फक्त घेवंक ना कारण असेंब्ली कॉम्प्लेक्साचो प्रश्न असेंब्ली कॉम्प्लेक्साचो प्रश्न सर तो रोखडो तुजो सेनापती उठ्ठा मरे रोखडो मुख्यमंत्री गुंडायता एक प्रश्न एक प्रश्न एकच प्रश्न तुम्ही 5-6 प्रश्न विचारतात स्पीकर सर ही बिल्डिंग जी आहे पळय नी ही बिल्डिंग पूर्णता सेफ असा तिचे स्ट्रक्चरल ऑडिट बऱ्या एजन्सी कडल्यान करूनय घेतला आम्ही आणि म्हणूनच स्पीकर सर तिका वॉटर प्रूफिंग जी आहे पळय नी स्ट्रक्चर आयल टेल यू टेल मी सर ताजो 2 वर्सा पहिली ताजो स्ट्रक्चरल ऑडिट केला कॅन यू प्लीज प्लेस दॅट ऑन द टेबल ऑफ द हाऊस स्पीकर सर हांव परत एकदां सांगता हे हाऊसान डिस्कस जावपाक जायना कारण तो असेंब्लीचो इशू स्ट्रक्चरल स्टेबिलिटी वी कॅनॉट बी डिस्कस तुका जाय जाल्यार तेजी कॉपी सेपरेटली हय माशी दी स्पीकर सर दाखय स्पीकर सर हांव स्पीकराच्या थ्रू दिवपाक लायता तेणी दुसरो जो प्रश्न एक क्वेश्चन लास्ट क्वेश्चन मान्य सभापती मान्य मुख्यमंत्री म्हणाना हांव काबार करता जालें मुख्यमंत्रीन जालां काँग्रेस आनी दोतोर चंद्रकांत शेट्टी म्हाका सोदा तूं दोतोर GMC कोण बांदिल्लें आनी मेकर ऑफ मॉडर्न गोवा बूक जेन्ना तुवें रिलीज केल्लो तुवें ते इनॉग्रेशना म्हणलें बुकाच्या इनॉग्रेशना म्हणलें की हे बुकाच्या दिलें आनी काँग्रेसान केलें तुजो प्रश्न विचार दी तुका प्रश्न विचारपाचो ना काँग्रेसान काय केलां तुजो डायरेक्ट प्रश्न डायरेक्ट सांगतां काँग्रेसान केलां आम न्यू आसो डायरेक्ट प्रश्न ना जाव फुडलो प्रश्न घेता सर बरें ट्रेनींग घेवन आयला असो दिसता म्हाका आमगे कॉन्ट्रॅक्टरान बांधलो अजून बरे आहे तुमगे कॉन्ट्रॅक्टरान बांधलो मोठा अरे चार क्वेश्चन नंबर टू श्री शंकर बामणकर स्पीकर सर चार क्वेश्चन नंबर टू श्री शंकर बामणकर स्पीकर सर अरे तुम्ही विचारण्यासान तुम्ही बाकीची गजाल करता तुम्ही स्पीकर सर तू एक प्रश्न किती झाला श्री शंकर बामणकर स्पीकर सर म्हणजे म्हणजे क्वेश्चन हे चालला तुझ्या पोलीस स्टेशन स्पीकर सर पोलीस स्टेशन तू आता GSIDC काम बेगीन करपाक म्हणून सांगितले आता 5 वर्सां झाले केपें पोलीस स्टेशन अजून तुगे देरान प्लास्टरूंक जायना तुवें म्हाका पयर आन्सर दिल्लो मारगांव केपें मुन्सिपल एडमिनिस्ट्रेशन बिल्डींग तूं शिफ्ट कोत म्हूण वॉट एवर वी से इन दीस असेंब्ली हें आमगेलें एक पवित्र वे तुवें एक सांगिल्लें त्या जाणा तुवें नोटड म्हणलें आनी कोत म्हणलें तेच फाटल्यान कांय जालें ना आर यू गोयन टू शिफ्ट इट डेर केपें एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक आहा तें न्यू बिल्डींग आसा तूं शिफ्ट कोता
तुम्ही पोर माका कोत म्हणून सांगले पीडब्ल्यूडीचो तू विचारता जीएसआरडीसी नो नो बाय यू सेड नो स्टार्ट क्वेश्चन नंबर 3 श्री प्रवीण शेट ठीक मिस्टर तू ही सांगला ताबडतोब प्रवीण शेट डिपार्टमेंट का डिपार्टमेंट चल रहा क्वेश्चन नंबर 3 बी पुलिस स्टेशन हुआ क्वेश्चन नंबर 3 बी हां ना एक बी कंप्यूटर बिकॉज सर वो प्रश्न असलो वाळवंटी नदीचेर ही वाळवंटी जी नदी हंगासर केरी गांवानसून जी येता सांखळे गांवांत येता आनी मय मतदारसंघांत भितर सरता गेल्या 7 तारखेक 7 जुलयक तशेंच 1 ऑगस्टाक ह्या न्हंयचेर खूब उदक येयलें आनी पूरग्रस्त अशें सिच्युएशन तयार जालें वो फटको मागीर केरी भागांसून सांखळे लोकांक तसोच कारापूर विठ्ठलापूर ह्या गांवांत लागून पूरग्रस्त अशें वातावरण जालें आनी 1 ऑगस्टाक ह्या लोकांक हांगासून स्थलांतर करचें पडटलें करचें पडलें रिहेबिलेट करचें पडलें अशा तरेन जें सिच्युएशन जालें तें खूब भयानक जालें आनी हें सिच्युएशन गेले खूब वर्सां ह्या वाळवंटी नदीचें डिसेल्टींग काम करूंक ना म्हणून जालां अशें म्हाका दिसता स्पीकर सर तर म्हाजो प्रश्न असो आसलो वेदर द गव्हर्मेंट हॅज रिसिव्ड एनी प्रपोजल टू डिसिल्ट द वाळवंटी रिवर इफ सो द डिटेल्स स्वाती महाशय प्रश्न आसा तो फ्लडिंगा संबंदी आनी विशेष करून वाळवंटी नदी संबंदी एक बरो प्रस्न जेणे करून फ्लडींग जें ह्या वर्साक जालें विशेश करून जुलय म्हयन्यांत त्या संबंदी थोडेशें विवेचन थोडेशें चड वेळ न्ही ही गोश्ट आमी सगळ्यांनी आमकां सगळ्यांक खबर आसा आनी आमी लक्षांत घेवपाक जाय ती म्हटल्यार स्वाती महाशय अंदूच्या वर्साक जो पावस पडलो पळय न्ही इट इज अ रिकॉर्ड रेन्स जुलयच्या सादारणशे 31 तारखे पर्यंत जवळ जवळ 80 इंच पावस आनी जून म्हयन्याचो 20-30 धरलो जर जायत सादारणसो 120 इंच पावस जाल्लो आसा नॉर्मली गोंयांत 120 इंच किंवां 130 इंच पावस जो आसा पळय न्ही हो फूल सिजनाक पडटा म्हणजे अप टू सप्टेंबर पर्यंत पूण अंदूच्या वर्साक मे बी बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज वगैरे वगैरे गोश्टी ज्यो आसा ताका धरून आसूं पावस जो आसा पळय भरपूर मोठ्या प्रमाणांत पडिल्ले कारणान आनी विशेष करून वाळवंटी नदी जी आसा पळय न्ही तिका फ्लडींग शापोरा नदी आसा तिकाय फ्लडींग जाल्लें आसा आमी सादारणशे 7-8 वर्सां पयलीं वाळवंटी न्हंय जी आसा पळय न्ही ताजें डिसिल्टींग खूब मोठ्या प्रमाणांत केल्लें म्हजेर जी म्हायती आसा त्या प्रमाणे जवळ जवळ 3-4 कोटी तेन्ना डिसिल्टिंगाक मोडिल्लें आतां हाका सादारणसो 5-6 वर्सांचो कालावत जाल्लो आसा मायज म्हटल्यार कोता येता लोकांक आमकां एक संवय आसा घरा कडेन किंवां वाड्यार जें कितें नाका पळय न्ही तें व्हरून व्हाळां उडोवपाचें तें मागीर एखादी कापिल्लीं झाडां आसूं केळीं आसूं कचरो आसूं व्हरून व्हाळां उडोवपाचो आनी व्हाळांतल्यान मागीर तो जेन्ना पावस पयलो पावस दुसरो पावस येता तेन्ना मागीर पावसांतल्यान मागीर तें मोठें न्हंयक येवपाचें आनी त्यामुळे आनी काही ठिकाणी अडून उरपाचें सगळें सामकें व्हांवून न्हंयक येता अशें ना व्हाळून काही ठिकाणी तें अडून उरता न्हंयचेर बीन ज्या जाग्यार टर्न आसा थंय अडून उरता आनी त्यामुळे आमकां सगळ्यांक जाणीव जावपाक जाय तें म्हटल्यार नालास किंवां रिवर्स इज नॉट द प्लेस फॉर डंपिंग दीस कचरास किंवां मोडिल्लीं झाडां सुकिल्लीं झाडां वगैरे वगैरे हें आमी सगळें गोंयकारांक लक्षांत घेवपाक जाय कारण लक्षांत घेयात की हाजे मुखार सुद्दां असोच मोठ्या प्रमाणांत पावस येवंक शकता आनी त्यामुळे आमची सगळ्यांची सुरक्षता जी आसा पळय ती सेफ्टी आसा ती लक्षांत घेवपा संबंदी आनी त्या संबंदी आमी काम करपाक जाय आनी तें म्हटल्यार नालाज आनी रिवर्स इज नॉट द डंपिंग प्लेस फॉर कचरास कचराज म्हण हांव जें कितें आसा तें काडून थंय उडोवपाचें अशी एक संवय जाल्ली आसा आतां वाळवंटी न्हंय संबंदी जें कितें फ्लडींग जालें त्या संबंदी म्हाका आमच्या मानाधिक आमदाराक सांगन दिसता तें अशें नोव्हेंबर डिसेंबरांत आय वील पूट माय टीम फॉर इन्स्पेक्शन फॉर सर्वे ज्या जाग्यार न्हंयची टर्न्स आसात थंय एखादी सिल्टींग जाला जर जायत जाल्यार त्या संबंदी प्रोजेक्ट तयार करता आनी समवेअर इन जानेवारी वील टेक जानेवारी फेब्रुवारी वील टेक अप डिसेल्टींग वर्क इफ एट ऑल इट इज रिक्वायर्ड मानाधिक आमदार दिव्या राणे सुद्दां हाणें सुद्दां हो विशय म्हजे कडेन 2-3 वेळा काडलो आनी म्हणून तुमकां सांगता की वाळवंटी न्हंय जी आसा पळय न्ही त्या न्हंय संबंदी डिसेल्टींग करपाचो हे विचार जो आसा पळय न्ही पयलीं सर्वे करून घेता पॉयंट्स जे आसात ते आयडेंटिफाय करता आनी नंतर मागीर सादारण इवन म्हादय सुद्दां इनफॅक्ट ह्या वर्सा येता त्या सिजनाक कारण फाटले सिजनाक आमकां चड काम करूंक मेळूं ना कारण इलेक्शन कोड जाल्ले कारणान मार्च एप्रील मे 2-3 म्हयने आमकां विशेष काम करूंक मेळूं ना आनी ऑफकोर्स त्या शिवाय जालां अशें की आमी म्हटलां तशें की एकदम हॅवी रेन्स आयले हे फाटी रिकॉर्ड रेन्स म्हटल्यार जाता पूण तरी आसतना ही स्टडी करता आनी जानेवारी फेब्रुवारीच्यान डिसेल्टींग करपाक सुरवात करता बिकॉज सर मंत्र्यान जें उत्तर दिल्लें आसा तितून हांव सॅटिस्फायड आसा पण स्पीकर सर
हे जे आम्ही एक प्रपोजल मूव केल्ले की 20 डिसेंबर 2023 ह्या दिसा हांवें एक प्रपोजल मूव केल्ले की वाळवंटी न्हंयचे 7-8 वर्सां जाले डिसेल्टींग जावंक ना ह्या वर्सा जावचें म्हणून. पण तेजेर म्हाका उत्तर येयलां की आजून एस्टिमेट जावंक ना. म्हणून एक सांगपाक सोदता की 5-6 म्हयने जर एस्टिमेटूच करपाक जर घेतले जाल्यार काम कशें जातलें. तर हितून म्हाका दिसता की जे सिरियसनेस आमच्या ऑफिशियलांनी दाखोवपाक जाय आसले की 6-7 वर्सां आमची डिसल्टींग जावंक ना, पूरग्रस्त सिच्युएशन येवंक शकता अशें जर विचार जर पयलीं केल्लो जाल्यार कदाचीत हें काम फुडें वयतलें आसलें. पण तें जालें ना. दुसरें जी जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आसतली की न्हंय आपली साफ दवरपाक जाय, हितून म्हाका सांगन दिसता स्पिकर सर की जी झाडांचें अपरुटींग जाता आनी झाडां उदकान उरोन ती एके कडेन खंय येवन तरी साठवता आनी त्या मागीर तेका लागून बाकीचो गाळ साचता, हें करप किंवां हें काडप आनी हें निरीक्षण दवरप हें खूब गरजेचें आसता. एवरी इयर ह्यो न्हंयो आसता ह्यो इन्स्पेक्शन करप हें खूब गरजेचें आसा. खंयच्या टनाचेर गाळ साचलेलो आसा, खंयसर झाडां साचलेली उरलेली आसा हें पळप हें खूब इम्पॉर्टंट. काडी नासलेल्या चलता पण ती त्या ज्या जाग्यार लॉगींग जाल्लें आसता, क्लॉक जाल्लें आसता तो तरी जर काडलो जाल्यार तितलें आमचें तें सिच्युएशन आमी मॉनिटर करून तें फुडें व्हरोंक शकतले किंवां सिच्युएशन जें वर्स्ट सिच्युएशन जाता तें तरी कंट्रोल करूंक शकतले. दुसरें स्पिकर सर, ह्याच न्हंयचेर वाळवंटी न्हंयचेर आमचो एक बंदारो आसा आनी त्या बंदाऱ्या वरसून सेजागोवा उदक पंपींग करता. म्हणजे ही न्हंयचें उदक कंपनीन वचोन WRD डिपार्टमेंटाक आमच्या फंडींगूय मेळटा थोडेशें. म्हणून म्हाका सांगपाक सोदता की जी उदका पासून आमकां जे पयसो मेळटा तोच पयसो जर आमी जर हेजे वाळवंटी न्हंयचे क्लिनींग करपाक जर घातलो किंवां बाकीचे जे आमचे आनीक प्रश्न जे आसतले आमकां प्रश्न विचारा न्ही. प्रश्न विचारा हो प्रश्न असो आसलो की आमी जो प्रपोजल घातलो तो डिले जाल्लो आसा, तेजेर मान्य मंत्र्यान हेजेर विचार करून आमकां बेगींतल्या बेगीन हे पूरग्रस्त स्थिती फुडें जावंक जायना म्हणून आमकां हेजेर एश्योरंस दिवपाक जाय स्पिकर सर. म्हाका माननीय सभापती महाशय, म्हाका माननीय आमदाराक उतर दिवन दिसता आनी कमिटमेंट की मुखाल्या 2 म्हयन्या भितर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत हांव सर्वे करून घेतां, जमल्यार तुमकां दोगांकूय बरोबर घेवपाक लायता किंवां हांवूय येवपाक पळयता जमले जर जायत जाल्यार. आनी एन्टायर सगळे वाळवंटी नदी जी आसा पळय न्ही, जेका ब्लॅक स्पॉट्स आसात थंय सर्वे करून जो इस्टिमेट आसा पळय न्ही, पयलीं मध्यंतरी थोडेशें थंय डिसेल्टींग केल्लें पूण मोठ्या प्रमाणांत थंय डिसेल्टींग करून घेवया जेणे करून मुखारले 5-10 वर्सां भितर म्हणजे वर्स पर्यंत ह्या न्हंयचे संबंदी पूर येवपा संबंदी हें अडचण जावची ना, म्हणजे प्रॉब्लेम आसची ना अशे प्रकारची काळजी घेवपाक पळोवया. डॉक्टर चरंगन शेट्टी स्टार्ट क्वेश्चन नंबर 4. श्री जीत अरुलकर. स्पीकर सर, आई मे बी परमिटेड टू आस्क 4A. स्पीकर सर, आंसर एज पर कंप्यूटर शीट. स्पीकर सर, म्हाका प्रश्नाचें म्हाजें उत्तर दिलां, फक्त मातशें थोडें क्लॅरिफिकेशन जाय आसलें. हे रिगार्डींग 2 खांबां धारगळ बाय अंडरपास. स्पीकर सर, गेले जेन्ना रोड स्टार्ट जालो फंक्शनींग टोटल जेन्ना फाटल्या दिसांनी आमच्या भुरग्यांनी RTI मागलेली तेन्ना थंयसर 26 एक्सिडंट्स रेजिस्टर्ड जाल्ले आहात, 3 फॅटल त्या स्ट्रेचाक. स्पीकर सर, म्हाजो पयलो प्रश्न आहा, हांगा आन्सर म्हाका उत्तर दिला प्रपोजल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ एलिवेटेड कॉरिडोर हे तेंच्यांनी प्रोसेस स्टार्ट केल्लो, म्हाका तेजो करंट स्टेटस आनी टायमलायन फॉर कम्प्लिशन ऑफ द अंडरपास. स्पीकर सर सॉरी हांणी जो प्रश्न विचारला तो नॅशनल हायवे 17 ओके म्हणजे न्यू NH 66 पत्राडेवी टू करसवाडा हो स्पीकर सर रस्तो कंप्लीट जाला. जाता कितें, बरेचशे आमदार लोकांच्या प्रेशरान येवन PWD आनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीक इतले प्रेशरायज करता की तांकां एक्चुअल आसलेलो प्लॅन बदलूंक लायतात. खरें म्हणजे हांवें म्हज्या नॅशनल हायवे ऑथॉरिटी आनी PWD तेंच विचारलें खूब जाणांनी खूब कडेन. आनी कारण कितें स्पीकर सर, ना रस्तो जर वयल्यान गेलो जाल्यार सकयल्यान म्हाका गिरायक जावचें ना, आमची दुकानां सगळीं बंद जातलीं. ओके, हें रिजन म्हणजे आमकां गिरायक जावचें ना
आणि सगळो रस्तो झाल्या उपरांत स्पीकर सर हांगा आतां लक्षांत आयलां की तो क्रॉस करतले आसत दोन खांब्या कडल्यान हांवूय तेवटेंतल्यान वयता आसतना पळयता. इट इज रिस्की म्हणजे तेवटेंतल्यान क्रॉस करूंक, कारण दोन खांब्या वयल्यान म्हणजे तुजे पारशे पत्रादेवीच्या तेवटेच्यान येवपी लोक हे दोन खांब्या कडल्यान टर्न करून तांकां हायवे क्रॉस करून हेवटेन येवपाक जाय. आणि अक्षरशः हायवे वयली गाडी ही रावूच शकना कारण ती स्पीडीच आसता. आणि ताकाच लागून तर तेन्ना थंयसर फ्लायओव्हर जो आसा पळय न्ही हो तेन्ना आमी प्रपोज केल्लो. आणि तो फ्लायओव्हर जर जाल्लो जाल्यार आज हो प्रश्न येवचो नाशिल्लो. आणि तो उलटे म्हाका विचारता म्हणजे पी डब्ल्यू डीक विचारता, होम डिपार्टमेंटाक विचारलेली गोष्ट वेगळी. कितले एक्सिडंट जाल्ले तुका खबर आहा काय म्हणून म्हाज्या पी डब्ल्यू डीक खबर ना, होम डिपार्टमेंटाक खबर आहा. आणि वयल्यान स्पीकर सर थंयच रावून पयलीं नाका म्हणून व्हडलें आंदोलन, म्हणजे आमकां ना रस्तो सकयल्यानूच जायो वयल्यान गेल्लो नाका, व्हडलें आंदोलन आणि आमदारांक घेवप आणि प्रेशर घालप आणि रस्तो सकयल्यान करूंक लावप. आमी जेन्ना प्रपोज केल्लो प्लॅन बदल्लो आणि रस्तो सकयल्यान केलो. आणि आतां तूं सांगता एक्सिडंट जाता म्हणून आणि म्हणजे परत रस्तो वयल्यान बांद, म्हणजे प्रत्येक फावटी दुसरो आमदार येयलो किंवा दुसरो थंय सरपंच येयलो काय बदलपाचे आमी. स्पीकर सर हे हांव एक फावटी म्हणजे हांवें आतां मुद्दामून म्हटलां की हेन्स फोर्थ नॅशनल हायवे ऑथॉरिटी आसुरी गव्हर्मेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आमदार येतले वतले पण आमी जो इन्फ्रास्ट्रक्चर जो क्रिएट करता पळय आसात वीच इज अ लाँग रन फॉर द 50 इयर्स 100 इयर्स आणि फॉर द सेफ्टी ऑफ द पीपल. म्हणून तर स्पीकर सर म्हणजे जे इंजिनियर्स जे आसा पळय न्ही किंवा जो प्लॅनिंग आसा हातूंत थोडेशें म्हाका दिसता लोकप्रतिनिधींनी तेजो इन फुडाराचो विचार करपाची गरज आसा. आणि हे विचार करूंक ना म्हणून आज भोगचें पडटा स्पेशली एट दीस पॉयंट. म्हणजे तेन्ना कोण कन्सर्न आशिल्लो पळय न्ही तेन्ना तेणी वाट लायल्या पळय न्ही त्या खातीर तो रस्तो सकयल्यान जालो. त्या खातीर स्पीकर सर म्हणजे ह्या विशयाचेर सांगता आसतना आतां आमी प्रपोज केला थोडीशी कळ जरा म्हणून सांग. आमी करता आतां फॉर द सेफ्टी ऑफ द पीपल त्या खातीर आमी करता. ते कळपाक जाय तुका, तूं लोकप्रतिनिधी आसा. स्टेटस विचारला खंय मेरेन पावला ते. स्पीकर सर आमी कन्सल्टंट अपॉयंट केला आणि कन्सल्टंट अपॉयंट केल्या उपरांत तेजो आतां एडिशनल कॉस्ट कितलो जाता तोय तेका कळपाक जाय. 46 करोड्स ऑफ रुपीज आमकां एडिशनल मोडचे पडटा. श्री निलेश काब्राल स्पीकर सर विचार 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 तूं बसलो म्हाका दिसलें ना 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 ते उलयतालो म्हणून बोलला म्हाका दिसलें तूं म्हाजो एक प्रश्न सारको उत्तर विचार दिलो. स्पीकर सर स्पीकर सर म्हाका बरोबर आहा ऑनरेबल चीफ मिनिस्टर जे सांगला ते खरेंच बरोबर आहा. कित्याक हांवूय जाणा त्या टायमाचेर जेन्ना पावर आहा हांव नासलो काही लोकांनी सायनी दिल्ले आनी ह्यो अंडरपास कॅन्सल करपाचो 50 करोड्सांचो तो एस्टिमेटेड कॉस्ट तेन्ना आसलेलो तो कॅन्सल करपाक लागलो फोर्सफुली त्या टायमाचेर प्लॅनान आसलेलो तो कॅन्सल करपाक लागलो हे मान्य आहा. स्पीकर सर ते आतां तेंच्यांनी केला हे आतां तुमीच सांगल्यात कितलो त्रास. विचार प्रश्न विचार प्रश्न विचार स्पीकर सर स्पीकर त्याच्या प्रश्नाचे उत्तर तो डिपार्टमेंटचा चेअरमॅन आला त्याचा मंत्री आला तो. स्पीकर सर दुसरो प्रश्न माझा जेव्हा आम्ही दोघूही आमदार पेडण्याचो आणि मांद्र्याचो त्याच रोडातल्या आम्ही क्रॉस करतात आमची घराय थंयच आणि दोन स्कुला लागतात लोक शिक्षण लागतात मांगरीश विद्यालय. आता किती आला हंगा सर कॅटल पास एक केला आमच्या धारेश्वर देवळाकडे वयता थंय इशू इतलोच आहा की आता बसीस जे स्कुलाचे आहात ते बसीस ते कॅटल पासातल्यान वचनात तेंकां रेडकर हॉस्पिटलात थंयसर वचून टर्न मारचे पडटा नाल्यार आयदर ते बिनानी कडल्यान टर्न मारचे पडटा. आता हे जर सर्वीस रोड जो आहा तो यूज करतले जाल्यार सर्वीस रोडार सगळे गाडयो उबे करतात आणि ताका लागून गाडयो वचपाक मुवमेंटाक त्रास जाता आणि तो सर्वीस रोड सारखो ना. सो हेचेर कितें तुम्ही एक्शन घेतले काय म्हणजे सर्वीस रोडाचेर आणि पार्किंग. स्पीकर सर पहिल्यात पहिली म्हणजे त्यांच्यानी आमच्या मानाधिक मंत्री बाब नितीन गडकरी हांकां धन्यवाद म्हणपाक जाय. खरें अशा पद्धतीचे परत परत चेंजीस कोण कन्सिडर करिना बट बाय मॉर्थ मिनिस्ट्री ऑफ द नॅशनल हायवे ऑथॉरिटी हांच्यानी तो प्रपोजल कन्सिडर केलो ताका परत 46 करोड्स ऑफ रुपीज सँक्शन केले ताजो डी पी आर रेडी झालो कन्सल्टंट ऑलरेडी आणि ते काम केन्ना तर आम्ही घेतले म्हाका कन्सर्न आहा म्हणून सांगले हांवें. कारण कशें आसा थंयसरल्यान स्कुला आतां तुवें सांगला तो सायडीचो रस्तो जो आहा पळय न्ही तो रोड जो आहा थंयच्यान जर गाडयो दवरता आसत हांव म्हज्या पुलिसेक इन्स्ट्रक्शन दिता पार्कींग करपाक कोणाकूच दिना आनी टील डॅट एटलिस्ट तरी ती लायन जी आहा ती क्लियर दवरपाक लायता. बट हेन्स फोर्थ म्हाका दिसता सगळ्या लोकप्रतिनिधी इन्क्लुडींग सरपंच पंच झेड पी
हांच्यानी प्लॅनिंग जे आसा पळय न्ही ते प्लॅनिंग अशा पद्दतीन बदलूंक लावचें न्ही वीच कॉस्ट फॉर द गव्हर्मेंट आनी ते लोकांचो आतां पर्यंत जे एक्सिडंट जाल्या पळय न्ही ताका खरें म्हणजे सरकार जबाबदार म्हणूंक जायना तुमी त्या खातीर त्या खरें म्हणजे तेन्ना जो प्लॅन चेंज केला पळय न्ही ते जबाबदार आसात. स्पीकर सर लास्ट प्रश्न लास्ट क्वेश्चन विचार लास्ट लास्ट स्पीकर सर सगळे ऑनरेबल चीफ मिनिस्टरान सगळे एक्सप्लेन केल्ले आहा कितें खंय कितें कशें जालां आनी कशें घडटा ते. लास्ट म्हाजो प्रश्न आतां हो फ्लायओवर जातलो ह्या फ्लायओवराक टायम लागतलो आतां टायम लागल्या कारणान आसा तशा पोजिशनान जर आमी ओगी रावले जाल्यार ते तुमी म्हणटा ते थोड्या आमच्या स्थानिकाचोय हे इश्यू आसलो तेंचो तेंची मिस्टेक आहा पूण आयज जर थंयसर आमी प्रिकॉशन्स घेयना जाल्यार म्हाका दिसता प्रॉब्लम जातलो. म्हणजे म्हाका इतकेंच म्हणपाचें आहा की तुमी कितें प्लॅन केला ते रमलर्स घालपाक सायनबोर्ड आनी स्पीड स्पीड इम्पॉर्टंट आहा आनी कॅमेरा जाताले घालपाक इन्स्ट्रक्शन दिला प्रिकॉशन्स घेवपा खातीर आमी थंयसर जे आसा पळय न्ही ट्राफिकूय दवरला थंयसर रमलर्स घालपाक लायल्या आनी इवन जो जाता जाल्यार टायमींग आमी आमी सिग्नल जे आहा पळय न्ही ते प्रपोज करता आनी सिग्नल घालता स्पीकर स्पीड लिमीट मातशें तितक्या पुरती मातशी हे करता सायनबोर्डूय लायता आमी आनी पुलीस थंय फक्त एकटो रावता थंय आनीक घालपाचे पूण प्रश्नाचें उत्तर जेन्ना क्वेश्चन जेन्ना जीत बाब आमचो आमदार मागतलो परतून परतून हॉनरेबल सीएम तेणी केलां म्हाका प्रश्नाचे जे आज ते गव्हर्मेंटाक तेन्ना 20 कोटी पडटाले आज 55 करोड पडटा ब्रीज बांदपाक हेका जे नांवां जाय स्पिकर सर म्हाका कोणें वीथ नेम्स हे कोणें बंद केले आनी आतां एक्सिडंट जाता म्हणटा पळय आनी तांकां त्रास जाता म्हणटा पळय ही नांवां कित्याक ना स्पिकर सर सीएमान उत्तर दिलां तेजेर स्पिकर सर इन रायटींग डिपार्टमेंटाक केन्ना दिल्या प्रश्न विचारता म्हजो प्रश्न डिपार्टमेंटाक ऑलरेडी नांवां आसा पळोवपाची चॅक करपाची स्पीकर सर प्रश्नाच्या उत्तरान सीएमान उत्तर दिले की बंद केले ते कोणें बंद केले कसले लेटर दिले तेणे सीएमान स्पश्ट सांगपाक जाय आज एक्सिडंट कोणा लागून जाता की इतले जाण जर एक्सिडंट जावन कोणाक जर डॅमेज जाता मरता जाल्यार कोण जबाबदार ताका हे सीएमान उत्तर दिताना सांगला की हेणी लेटर दिले तेणे लेटर दिले हेणे लेटर दिले तेणे लेटर ते मातशे खंयचे लेटरान कोण ते मातशें सांगचे. स्पीकर सर म्हजे कडेन लेटराची कॉपी आत्ता ना म्हणल्यार त्या वेळाचे सरपंच पंच आनी टेबल ऑफ द हाऊस कर आत्ता ना जर सर टेबल ऑफ द हाऊस कर आमी स्पीकर सर हांव फाल्यांच जे आहा पळय न्हू ते टेबल म्हाका जे पत्र दिला त्या म्हणजे तेन्ना जे दिला 2022 पयलीं तें पत्र हांव फाल्यां दवरतां ताजेर सायनी कोणी मारल्या पळय न्ही त्यो निलेश बाबांनी पळोवच्यो जितान पळोवच्यो प्रविणानूय पळोवच्यो म्हणजे जेणे करून कळटलें की बाबा ह्या प्रोजेक्टाक तेन्ना विरोध कोणी केल्लो आनी विरोध करून जे एक्सिडंट थंय जाल्या ताका जबाबदार कोण हेंय कळो न्ही जेणे करून तेजी कॉस्ट जी वाडली बरोबर तो कोण दिलो 30 कोटी रुपया सरकाराक एक्स्ट्रा रिकवर करता सीएम सर रिकवर करता शो मस्ट गो ऑन कोण म्हणतो असलो शो मस्ट गो ऑन हांगा सरकाराक कॉस्ट पडटा शो मस्ट प्रत्येकाक स्पीकर सर म्हणजे आंदोलन आनी प्रत्येक जाण जो आसा पळय न्ही म्हणजे प्रत्येक जाण येयलो हे बंद कर ते बंद कर हे करपाक सोपे तेजी कॉस्ट फुडले फावटी कितली वाडटा ती पळोवपाक जाय आमी सेम केस फाटले कोणाकडे करतलो डॉक्टर चरण शेट्टी झालं नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर चरण शेट्टी सर रायझिंग ऍक्सिडेंट इन द स्टेट 5C आय सी स्पीकर सर आन्सर एज पर कॉम्प्युटर शीट स्पीकर सर हो जो प्रश्न आसा तो सगळ्यांक लागता रोज आमी सकाळीं उठले जाल्यार कितलेशेच अशे ऍक्सिडेंट जाता आनी हेतून कितलेशेच लोक वतात हो जो प्रश्न आसा हो सगळ्यांक लागता सगळे जाण प्रयत्न करता आनी हो हाका सगळ्यांनी काळजी घेवपाची फक्त सरकारच सगळें करचें ना ह्यो ऍक्सिडंट कमी जावच्या खातीर सरकार खूब प्रयत्न करता सो तेन्ना एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॅजेट नोटिफिकेशन केल्लें 29 जुलय 2021 आनी हेतून कितें केल्लें जें सेक्शन 135 आसा मोटर वेहिकल एक्ट 1988 हातूंत अमेंडमेंट केल्लें आनी ह्या अमेंडमेंटा प्रमाणे रोड इंजिनियरींग कमिटी केल्ली आनी ही कमिटी कंप्रायजीस ऑफ चीफ इंजिनियर डेप्युटी डायरेक्टर ऑफ ट्रांसपोर्ट SP नॉर्थ SP साउथ सुप्रिटेंडींग इंजिनियर एग्जिक्युटीव इंजिनियर म्हाका मुख्यमंत्र्याक इतलेंच विचारपाक जाय हे कमिटीचे कितले मिटींग जाले आनी म्हाका लास्ट 4 मिटींगाचे म्हाका हे जाय मिनिट्स ऑफ मिटींग जाय एटलिस्ट लास्ट 2 मिटींगाचे मिनिट्स ऑफ मिटींग जाय आनी ह्या मिटींगाचे मिनिट्स जशे मेळ्ळे काय म्हाका हांव सेकेंड क्वेश्चन विचारतां. स्पीकर सर तांच्यांनी सांगला त्या प्रमाणे ऍक्सिडंटल ऍक्सिडंट स्टेटींत कमी जावपा खातीर
हंगासर पुलीस डिपार्टमेंट, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट एंड ट्राफीक डिपार्टमेंट ही तिनूय डिपार्टमेंटा कंबाइनली काम करता. फाटल्या दोन वर्सां पयलीं हाजी कंटिन्युअसली आमी पब्लीक हियरींग सुद्दां, म्हणजे लोकांनी एका सजेशन्स दिवची म्हणून एकदां पब्लीक हियरींग तिनूय डिपार्टमेंटांनी मेळोन, निलेश पीडब्ल्यूडी मिनिस्टर आसतना आमी टोटली पब्लीक हियरींगूय घेतलेली. हाजी स्पीकर सर, आमी टोटल जे आसा पळय न्हू, हाजी एक कमी तुमी सांगला त्या प्रमाणे आमी कमिटी काडलेली आनी ती कमिटी काडून हाजे एक्सिडेंटल प्रो झोन हे आमी एक्सिडेंटल प्रो झोन फायनलायज केल्या आनी हेज्यो कंटिन्युअसली फक्त म्हजे कडेन आत्तां ह्या इट इज अन ट्राफीक जे आसा पळय न्ही, म्हणजे सॉरी ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही ही मॉनिटर करता आनी हेजे मिटींग्स आनी बाकीचे सगळे डायरेक्टर ऑफ ट्रांसपोर्ट पळयता. मिटींगेचो चेअरमॅन आसता चीफ इंजिनियर पीडब्ल्यूडी आसता नॅशनल हायवेचो आनी सेकंड मेंबर आसता ट्रांसपोर्टाचो मेंबर आसता आनी मागीर पुलीस आसता आनी ही मिटींग क्वॉटरली करपाची आसता. सो वर्साक चार रिपोर्ट येतले आनी 2021 हे नोटिफिकेशन जाल्ले आसा. सो लास्ट 2-3 वर्सां कितले मिटींगे जातले, तुमी खंय हे ब्लॅक स्पॉट फायंड आउट केल्यात, खंय तुमी सर हेजे टायम टू टायम आमी 19-6-2023 इम्प्रुवमेंट ऑफ द 33 एक्सिडेंटल प्रो झोन अँड 23 ब्लॅक स्पॉट हे तेजे आयडेंटिफाय केल्या आनी ते ऑलरेडी जे आसा पळय हेजे सर्कुलेट केल्या पीडब्ल्यूडी आनी बाकीच्या सगळ्या हेका. स्पीकर सर, 6 मे 2024 हेका आमी इम्प्रुवमेंट ऑफ द 25 एक्सिडेंटल प्रो झोन आनी 14 ब्लॅक स्पॉट इन द स्टेट ऑफ गोवा आनी ते सगळे जे आसा पळय न्ही ते इम्प्रुवमेंट केल्या. स्पीकर सर, आमी परत आसा तेजे 5 मार्च 2021 हेका आमी इम्प्रुवमेंट ऑफ द 39 एक्सिडेंट प्रो झोन हे आमी फायनलायज केल्या. हाजे टोटल जर तेका जाय आसत जाल्यार बाकीच्या सगळ्या मिनिट्स आनी तेजे सगळे हे जे आहा पळय न्ही तुका इन डिटेलान तुज्या दिलाच, बट ताज्याय भायर जाय आसत जाल्यार टायम टू टायम हे आमच्या सगळ्या डिपार्टमेंटांनी केल्लें, म्हणजे रिसंटली लास्ट मिटींग 19-6-2023 हाका जाल्या आनी तेणी इम्प्रुवमेंट 33 एक्सिडेंटल प्रो झोन आनी 23 ब्लॅक स्पॉट हे दाखयल्या. टायम टू टायम आमी हे काडीत आसा खंयचे आनी कितें इनकेस तांकां जर जाय आसत जाल्यार हांव तेंच्यांनी हांव टेबल ऑफ द हावस दवरतां, कारण हे टायम टू टायम आनी हेजे मिटींग्स आनी आमी हे जे आसा पळय ते सजेस्ट करीत आसा. स्पीकर सर, थँक्यू. मुख्यमंत्र्यान म्हणजे कशी आसा एक मिटींगे बी जातात सगळे, सरकार सिरियस आसा हे म्हाकाय खबर आसा. म्हजो दुसरो प्रश्न आसा, ही कमिटी डिसायड करता की ॲक्सिडंट प्रोन झोन डिसायड करता, ब्लॅक स्पॉट आनी शॉर्ट टर्म मेजर्स आनी लाँग टर्म मेजर्स करता. आतां शॉर्ट टर्म्स मेजर घेतला आसतले, आतां ही मिटींगे जावन अशे खंयचे ब्लॅक स्पॉट किंवा ॲक्सिडंट प्रोन झोन हाचे लाँग टर्म्स मेजर घेतला आनी हे ब्लॅक स्पॉटांतले कन्वर्ट जावन व्हायट स्पॉट जाला किंवा ॲक्सिडंट प्रोन झोन हांगा ॲक्सिडंट कमी जाला अशें म्हाका नॉर्थ गोवाक जर स्पेसिफीक आसा नॉर्थ गोवाक जाल्यार म्हाका मातशें सांगपाचें मुख्यमंत्र्या. स्पीकर सर, ॲक्च्युली हाजें आयडेंटिफिकेशन जें आहा पळय न्ही आमचे SP नॉर्थ आनी SP साऊथ हे पुलिसा कडल्यान, कारण डायरेक्टली पुलीस इज डिलींग वीथ दीस इन्सिडंट, कारण एखादो जाल्या उपरांत ते टायम टू टायम जे आसा पळय न्ही टू द चेअरमॅन ऑफ दीस ह्या कमिटीच्या चेअरमॅना खातीर बरयता चेअरपर्सन, ओके चेअरपर्सन ऑफ द नॅशनल हायवे रोड अँड ब्रिजीस विथ द PWD आलतीनो हेका बरयतात. अशें जे आहा पळय न्ही वेगवेगळे दोनूय कडले, हांव तुका लिस्ट तुमकां जाय आसत जाल्यार नॉर्थ गोवातले पुराय लिस्ट जे आहा पळय ते दिवपाक शकता कितले ॲक्सिडेंटल प्रो झोन आहा पळय न्ही, म्हाका फक्त सेपरेट करून दिवचे पडटले दोनूय. हितूंतले म्हाजे कडेन ऑलमोस्ट नॉर्थ गोवातलेच जे आहा पळय न्हू वीच इज ना मिक्स आसा दोनूय. स्पीकर सर, म्हाका इतलेंच जाय नॉर्थ गोवान एक दोन तुमी स्पॉट आयडेंटिफाय करून सांगता किंवा बिचोलेन हो ब्लॅक स्पॉट आसलो आनी लाँग टर्म मेजर, म्हणजे नाल्यार कितें आसा न्ही हे सगळी मिटींग इंजिनियरींग कमिटीची मिटींग घेवन फायदो कितें आसा जर एक ब्लॅक स्पॉट व्हायट स्पॉट जाय नाल्यार. म्हणून इतलेंच विचार, एका शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म अशा दोन बेसिसाचेर, एक म्हणजे आमी थंयसर सायनबोर्ड घालप, सिग्नल घालप, रमलर्स घालप, ओके आनी टेम्पररी वायडनींग करप. हो जो आसा पळय न्ही ते टेम्पररी मेजर्स रोखडेच घेता आनी थंयसर ट्राफीक अपॉयंट करप. लाँग टर्म मेजरान आमकां त्या रस्त्याक बायपास किंवा तो खूब वायडन करप किंवा एखादें जंक्शन आसा पळय न्ही जाल्यार तें जंक्शन आनीक वायडन करप हो प्रकार आमी लाँग टर्मांत करता. त्या खातीर तेंच्यांनी विशेश करून जर पळयत जाल्यार तेंचो आजुनूय आमी पळयता की अस्नोडा जंक्शन म्हणजे अस्नोडा तेंच्यांनी ब्रिज क्रॉस केल्या उपरांत एक रोड जो तेंच्या साळांत वता एक रोड बिचोले येता, दीस इज अ लाँग टर्म. ॲक्च्युली त्याच लाँग टर्म रिझॉल्व करपा खातीर आमी अस्नोडा तुमच्या तांबड्या रस्त्या वयल्यान डायरेक्टली बायपास रोड काढून तुमच्या हाज्या कडेन हाडटा, म्हणजे दायमा कडेन हय थंय हाडटा, म्हणजे दीस इज अ लाँग टर्म. आनी ऑलरेडी एक्विजिशन जालें 90% एक्विजिशन जालां, म्हणजे सगळें कंजेशन अवॉयड करप हो सरकाराचो लाँग टर्म प्लॅनींग आसा. त्या खातीर अशा पद्दतीन गव्हर्मेंट वर्कींग करता. म्हणजे फॉर एग्जाम्पल तुमकां सांगपाचें जालें आसत जाल्यार काणकोण
स्पीकर सरांचो जो रोड आमी मनोहर पर्रीकर बायपास जो रस्तो बांधलो चार रस्त्या वयल्यान डायरेक्टली आमी कारवार बायपासाचेर पावता ह्या 5 मिनटांनी पावता फक्त 5 मिनटांनी स्पीकर सरांक खबर आसा पयलीं ह्या रस्त्यार वचपाक 1.5 वर लागताले विजय वाटाणदान थंयच्यानूच वयतालो दिसता ना विजय 1.5 वर कमीत कमी लागतात थंयसर वचपा खातीर हां कमी लागताले आज 5 मिनटाच्या वयर रस्तो लागना फक्त 5 मिनटां म्हणजे दीस इज अन प्लॅनिंग तो सांगतालो पळय न्ही हे बीजेपी सरकारान केला ताका सांगपाक जाय म्हणून म्हटलें आनी इट इज वन ऑफ तो गेला थंयच्या रस्त्या वयल्यान बस सांगता बट एकदम जे केला ते बरें केला म्हण विच इज अ 4 लेन हायवे गालजीबाग माशें आनी तळपण ह्या 3 न्हंयचेर एकूच ब्रिज बांदून कंप्लिटली मनोहर पर्रीकर बायपास अशें त्या कंप्लीट रोडाचें नांव आसा केन्ना जाय जाल्यार मदल्यान पयलीं वचोन पळय 40 मिनटां स्पिडीच लागता पण पयलीं सामान्य मनीस जाता जाल्यार 1.5 वर लागतालें पण आज अक्षरशा 5 मिनटाच्या वयर लागना सोंपता श्री कृष्णा साळकर स्पीकर सर फियर अँड एंग्झायटी अमॉंग टॅक्सी ऑपरेटर्स अँड ओनर्स रिगार्डिंग द बिझनेस कॅरीड आउट बाय प्रायव्हेट बसीस विदाउट एनी परमिट एट द वास्को रेल्वे स्टेशन इन द वी आवर्स ऑफ द मॉर्निंग एज वेल एज इन द इव्हनिंग देअर बाय डिप्रायव्हिंग द टॅक्सी ओनर्स हू हॅव बीन ऑपरेटिंग फॉर ऑल दीज इयर्स ऑफ दॅट डेली अर्निंग्स फियर दॅट देर मे बी अ लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कॅनॉट बी रुल्ड आउट स्टेप्स द गव्हर्नमेंट इंटेन्स टू टेक फक्त आमचे वास्को रेल्वे स्टेशना फुडें सरचे टॅक्सीचो स्टँड आसा आनी टॅक्सीवाले आसा थंय ते इतले वर्सां बिझनेस करत आशिल्ले विदाउट एनी प्रॉब्लेम म्हणजे सकाळी फुडें 5:00 एक ट्रेन येता आनी सांजची एक ट्रेन येता पूण आतां खंयच्यो तरी बसीस थंय येवपाक लागल्या आनी 100 रुपया हांव चॅक करपाक लायता खंयच्यो बसीस रावन ऑथोरायज आसत डिपार्टमेंटाक सांगून स्टॉप करपाक लायता श्री कार्लोस हेरेरा ना बरें श्री प्रेमेन शेट बिकॉज फियर अँड एन्झायटी इन द माइंड्स ऑफ काउन्सिलर्स सुपरवायझर्स under GEDC counseling scheme. The Goa Education Development Corporation employed counselors and supervisors to serve as a dedicated professional in various high school, higher secondary school all over Goa. In the last 10 years, they have taken crucial task in enhancing students' well-being and academic success. It involves in supporting 198 school and 61 higher secondary school, thereby visiting 3 schools weekly. Conducting workshop, consulting among students, teachers and parents. They serve as a trusted confidence among students dealing with sensitive issues like sexual abuse, self-harm, family crisis, anxiety, depression and various other issues. Statistics reflect the scope for reducing suicides, enhancing the career guidance, healthcare, education and welfare. Moreover, during COVID-19 pandemic, more severe challenges supporting students at remote areas with mental health crisis, social isolation and therefore urge upon to improve the develop their employment security and fair compensation. Today they are drawing 30,000 per month to the counselors and 35,000 per month to the supervisors. Revised after 10 years of gap. I therefore request the government to kindly look into the matter considering their dedicated work towards students, communities and institutions to enhance present salary and if possible to regularize their services to safeguard the security in their job along with the age bar in the long run. स्पीकर सर तांच्यांनी आमच्या GEDC वतीन असलेल्या काउन्सिलरांचो विषय हो सभागृहाच्या मुखार हाडला काउन्सिलर्स खूप बरे काम करता बऱ्या पद्धतीचे काउन्सिलिंग एडेड आणि गव्हर्मेंट स्कुलांनी करता हांव एप्रिशिएट करता तांच्यांनी सॅलरीचो विषय जो आहा पहिली तो आम्ही आताच रिवाईज केला हांव तरी म्हणजे GEDC डिपार्टमेंटाक सांगून बाकीचे किती करप शक्य असत जाल्यार ते पळयता श्री संकल्प मुंडकर स्पीकर सर अटेन्शन ऑफ द हाऊस इज ड्रॉन ऑन द इश्यू ऑफ अननोन पर्सन dumping garbage along roadside and secluded places in Murmugao constituency. It is noticed that the heap of wet and dry waste garbage including building construction debris are seen dumped along roadside and secluded areas. The miscreants do this act mostly during the dark hours which goes unnoticed, thus creating nuisance in the locality. Step government intend to take in this regard. Speaker sir,
आमचे तुम्ही सर तुम्ही येलेले पळय ते लोकलिटीन तेजे सगळे रोडाच्या साईडीक पळय हे सगळे गार्बेजीचो आता डंप जावपाक लागलेलो आसा आणि सगळे डेब्रिजीस स्पेशली कन्स्ट्रक्शनचे जे डेब्रीज आसा ते हाडून ते सगळे सायडीक उडलेले आसा आणि हेजेर लक्ष कोणाचे नाही चड करून रातचे जाता. सो हांव मागता आमचे होम मिनिस्टराकडे मात्शे पुलिसांक इन्स्ट्रक्शन दिवन हांगा मात्शे तेंचेर एक्शन जावचे. आय जस्ट लुक इन टू इट स्ट्रिक्ट करून आम्ही बंद करपाक लायता पण हांव विल डिसाइड बोथ ऑफ. थँक्यू सर. डॉक्टर जनगा शेट्टी वेल टू draw the attention of the house due to rising fear and anxiety in the mind of people of Bicholim town. A few days back, one of the resident of Muslimwada Bicholim reported a robbery at his house which was worth almost a crores rupees. He's a senior resident and an ex-defense personnel. The increasing concern is even more pertinent because the said case is less than a kilometer away from our police station. I do agree that the police department is doing their best to crack these robbery cases. But increasingly, the robberies are getting fearless, strict vigilance, faster conviction rate, and severe judicial law is a must. Step that the government intends in curbing such antisocial element. Ek vadli chori zali asa. Police asa zavalat zali asa. Speaker sir, our instructions dita special. Patla aitara. Ji Vijay sir. Nortak lakshya jun purpose. Speaker sir, fear and anxiety in the minds of parents and students answering NEET exam with regards to the allotment of examination center in other states. Speaker, there are 300 burghi going to NEET exam answer karta. That is 100 Goyan allot jalya. 200 Hyderabad, Delhi, Madhya Pradesh, asha different centers maya. Yeh issue Kerala no yashillo. Kerala jay MP sagar ek zale. Bab JP Naddak maya. Bab Rajiv Chandrasekharu intervene zalo. Ani tanka ata assurance maya ha ki tanka sagar burghiang Kerala no center zatle maya. हांव मुखेलमंत्र्याकडे मागता की ताणें सेंट्रल इंजीन आपलें एक्टिवेट करचें तर बाब जे पी नड्डाक मेळचो आनी गोंयचे भुरग्यांक गोंयांत सेंटर दिवचें. स्पीकर सर, हांवें कालूच स्पेशली म्हाका मिनिस्टर बाब निलकंठ हळदणकर आनी सुभाष फळदेसाय हांच्या म्हज्या लक्षांत हाडून दिलें. कालूच हांवें बरयलां आनी काल उलयलां बी. हांव आय एम ट्राईंग एट माय लेवल कारण खूप लेट जालो तेंचे खूप बेगीन जाल्लें कारण हो विशय काल लक्षांत हाडून दिला म्हज्या काल आडिना फुडें हांवें बरयलें आनी उलयलां कारण लेट जाला बट तरी सुद्दां आय एम ट्राईंग माय लेवल. प्रेसिडेंट म्हणतो श्री वेंजी वेगस. स्पीकर सर, फियर एंड एन्झायटी इन द माइंड्स ऑफ गोवन यूथ for unable to get jobs in the post department due to Goa being attached to the Maharashtra circle and almost all vacancies go to residents of Maharashtra. Previously the honorable chief minister had mentioned he would speak to the center and get an independent Goa circle for the postal department due to which local youth shall get 100% placements. Because sir jait vacancy eight hai हेजे मातशें लक्ष घालचें आनी हें करून घेवचें. स्पीकर सर हें आमी ऑलरेडी बरयलां पूण फक्त हितूर एक टॅक्निकली प्रॉब्लम आसा तो सांगता हांव. कारण तांचें कितें जालां, दे आर कन्सिडरींग द 10th स्टँडर्ड मार्क एज अ फायनल हे म्हणजे सिलेक्शन करपाक वेगळो इंटरव्यू आनी घेयना. 10th मार्क लास्ट कन्सिडर करता आनी वी आर इन द महाराष्ट्र आनी गोवा सर्कल एक आसा आनी तांच्यांनी हांगासर त्या खातीर हायेस्ट मार्क आसलेले धरता आनी आमच्या कडेन पयलीं कोंकणी शिंगलेली रिजनल लँग्वेजीन आमच्या ना त्या ती मराठीच जी आहा पळय न्ही ती आमच्या 10th स्टँडर्डाच्या हितूर थर्ड लँग्वेज म्हणून आमची मराठी आसा आनी आत्तांच कोंकणी घेवपाक लागला. हो प्रॉब्लेम ताका लागून आसा बट तरी सुद्दां आतां हांवें ताका कशें आहा म्हणजे तुमी सेपरेटली फक्त गोवा सर्कल दिवन तुमी गोंयच्याच भुरग्यांचे 10th मार्कलिस्ट कन्सिडर करा हें रिक्वेस्ट केलां म्हणजे फुडल्या एडवर्टायजमेंटच्या वेळार ते जावपाचे हो प्रयत्न करता. Speaker sir, fear and anxiety in the minds of theatre artists as Kerala Academy is planning to hold its 50th edition of annual theatre competition in the month of November 2024 as announced by its officials. This year being the exposition of St. Francis Xavier, it is requested that suitable date be decided by consulting the stakeholders so maximum participation of theatrists and public is ensured to commemorate the 50th year as well as to permit the devoted to celebrate our exposition event. Speaker sir, 50th ata last time February machan zalne competition ata prize distribution amina ko zala ata November, October, November ami tumi ek par pas utte pani 50th mutle bore bashin aspa gele kita jaite direct pohili aha ite mi tya part gei nai te standard low jaita ha competition anta. Speaker sir,
तियात्र कॉम्पिटिशन जे आसा तेजे पार्टिसिपंटांचे आमकां मागणी केल्ली आशिल्ली की नोव्हेंबर म्हयन्याक ती स्पर्धा घे म्हणून. परंतु नोव्हेंबर म्हयनो आमचो इफ्फी जे आसा टोटल आमचो कला अकादमीचो मुख्य ऑडिटोरियम जो आसा जो बुकींग आसता आनी डेफिनेटली सगळे स्टॅक होल्डर्सांक विश्वासान घेवनूच आमी नवी जे डेट्स जे आसात ते शेड्यूल करतात. हे म्हजे तुमकां उत्तर जावन आसा. श्री युरिया रेमो. Because of fear and anxiety in the minds of local youths and aspirants at the recruitment advertisement notification released by the Goa University on 2nd August 2024 for filling of post of lecturers, associate professors on regular contract basis, the advertisement notification inviting application for the vacancies has not specified any requirements of domicile and knowledge of the official language of Goa. It is unthinkable that the recruitment rules of the Goa University do not provide for these basic safeguards to local students and youth. This is a very serious issue. The Honorable Chief Minister should look in this matter. Speaker sir, Planning Board and Professor Venkateswara, Dr. Abdul Salam, Kerala Chi, Finance Committee, Dr. J. Pramila Devi, Kerala Chi, Board of Studies, Botany, Dr. John E. Thopil, Kerala Chi, Botany of Science Commerce Professor K. Sir, वो इशू कालू धाव जाओ डिस्कस कर ला. पॉइंट ओवर एकलों कर लो वे. सर, वो काल डिस्कस जाला चेवर इंडिया. यार तुम फ्लोर ऑफ द हाउस दिला स्पीकर सर. I don't know. पोर्टल को सब कुछ लेट से जो पॉइंट ओवर है यूरेज आफ्टर फिनिश. विचार जाला डिस्कस स्पीकर सर. आने वाले तो मुझे मन इश्वर जिला पर पैदा मन. आता पोतू नाव हीरो आर को साडू शकता कसलो आमदार स्पीकर सर. हीरो आर म्हटलं की देव आवाज सर. गोपाल कुमार सर. हाउ हीरो आर म्हटलं की देव आवाज युनिव्हर्सिटी स्पीकर सर. हाउ हीरो आर म्हटलं की काल झाल्या उपरांत तुम्ही एकदा तर कदाचित मुख्यमंत्री बाब हांव तुझ्या नोदरेक किती हाडपाक सोदता ही चोयल्या थिंगा केरळाची कॉलनी दिसता. स्पीकर सर हिंगा दिस इज विथ रिगार्ड सी इट इज एन इन्सल्ट that after 40 years of Goa University's accident incident. Speaker sir, अरे काल जन्ना में जर क्लियर कट उत्तर दिला लक्षण आयला उपरांत तुम्ही नेक्स्ट तुम दी मारे बागा उत्तर दी तू उत्तर दी ना एक्सपांड कर पले माझे स्पीकर सर. स्पीकर सर अरे आधी पुढच्या देगा स्पीकर सर किने उत्तर दिला हे सोली केरळाची कॉलनी करपा बहुते गोया तो वो नाका झाले उले नाका झाले उत्तर दी हे डेटा इंगा सोले केरळाचे आहे. व्हाट 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 विल यू डू माननीय व्हाट विल यू डू श्योर बसून घ्या you look at it is a very serious matter. What will you make sure that this doesn't happen in the future? Next sir, attend Costa. Speaker sir, the point of order thes ullo. Speaker sir, zero hour mhanle sir. Speaker sir, defined asta tumhi vacha sir rule book an zero hour of whatever day is happening today. Call discuss jala putun ka kaadu speaker sir. Attend Costa sir. Because the decision is final decision, he has already taken it. You cannot question the authority of the speaker. Position leader, wait for position leader. After 7, speaker sir, fear and anxiety in the minds of candidates who have appeared for the examination of sewage and infrastructure development corporation for the post of multitasking staff and work assistants have arise due to the delay of their recruitment. Despite having cleared the examination, what steps does the concerned minister intend to take? Speaker sir. ये गेल्त 2022 तुम्ही एग्जाम रिजल्ट डिक्लेअर केलो डिटेल आता ओडीस वर्षाली अजून तुम ते किते घेता यो गे नाही माका सोदा मिनिस्टर आय विल पुचे दे तो आन डाटा डाटा नेक्स्ट 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 रिजल्ट फर्नांडिस मगे कोण नाही केपे कोण नाही तरी पुसन देता रिजल्ट फर्नांडिस अटॉर्नी कोस्टा बसून घ्या. अटेंशन ऑफ दिस हाउस इज ड्रॉन टू द फॅक्ट दैट द पीपल ऑफ सेंटा क्रूज कॉन्स्टिट्युएंसी आर सफरिंग एज देयर इज नो प्रॉपर कम्युनिटी हॉल इन सांता क्रूज कॉन्स्टिट्युएंसी. स्पीकर सर पहिले सुवातेर हांव थँक्यू म्हणटा आमच्या ऑनरेबल सीएमाक कित्याक एक बऱ्यांतले बरे कम्युनिटी हॉल आमकां दिवपाक केलेले. कलेक्ट्रेट बिल्डींग जी मेरशी येवपाची आहा थिंगा टॉप फ्लोराचेर वी कॉलम ना थिंगासर आमच्या ऑनरेबल सीएमान दिवपाक केलेली. मात आतां स्पीकर सर जाला कितें की एका टायम वयतलो ही बिल्डींग जाता म्हणल्यार ताका लागून मागता आनी रिक्वेस्ट करता आनी म्हाका एश्युरंस जाय सीएमाचे की म्हाका सेपरेट ग्राउंड फ्लोराचेर म्हाका हे कम्युनिटी हॉल बांदून दिवचे हे म्हाका मातशें एश्युरंस म्हाका सीएमान दिवचे. स्पीकर सर तांच्यांनी सांगला ते हांवें नोट केला हांव विचार करता. श्री विरेश बोरकर.
Speaker sir, attention of the house is drawn as regards as in the minds of the parents of children going in Kujira school complex. Has recently one person has set up a godown of hardware trucks for loading and unloading material. This area is integrated school complex, hence such activities should not be carried out in this area. Urgent steps to be taken by the department. Speaker sir, yes. Kujira complex jo asa, thoy speaker sir, old truck eta, ani thoy kitleshe je burghya asa, te yata hoita. Yes. So, Shiyaman mashe pohuche, karan education hub jo asa, Kujira next. Complex, te kaadun gyo cho speaker sir, samadh yaha asa nalya. Akya photograph jayana rao, Shiyamak dita, yes. Khoya exactly khoy karte. Speaker sir, this fear and anxiety. Speaker sir, there's fear and anxiety in the minds of the people of Sonar, Tar and Kattari villages in Sawadde Panchayat of Varpai constituency in Sattari as the road connecting Sonar to Tar and Kattari villages submerged due to overflowing of Madai River located adjacent to these roads, thereby leaving the villages stranded. The said road is lying in a very low-lying area and therefore prone to flooding during monsoon as the Madai River water level rises, which overflows and submerges these roads. This flooding every monsoon has led to numerous disruptions for the villagers who are left stranded as their houses, roads and fields are submerged, causing loss of property and putting them in a risky situation. Recently, it has been reported on the 5th that the road and the nearby houses were submerged due to the flooding of the Madai, forcing the people to leave their vehicles on the side of the roads and walk through the dense forests to reach their homes, which is dangerous and a safety concern. I request Honorable Chief Minister to please direct the concerned authorities to put up a proposal to either raise the level of the road or build some retaining walls so that this situation that they face every year, they stop facing this every year. Yes. Speaker sir, of PWD instruction. Yes. Postpone calling addition, Sri Limao, Alton de Costa, Venzi Vegas, Cruz Silva, Carlos Ferreira, Vijay Sardesai, and Viresh Purkar. Postpone calling addition. Yes, Chief Minister, to me. Chief Minister. Hey, the volume to answer. Answer. Manlani, yeah, I'll give the reply. Speaker sir, the state government is aware about the proposed projected expansion plan of the Goa International Airport at Dabolim for the period of next 10 years from the financial year 24-25, wherein they proposed to acquire the approximate 8.3 acres of the land from the Indian Navy for the enhancement of the terminal building and related airside infrastructure. The Dabolim Airport has been performing to its optimum capacity and has 57% share in Goa's air traffic currently. The Government of Goa has been lending its continued support to the Dabolim Airport by facilitating the development of the ancillary infrastructure such as the provision of the grade separator in the recent past and to reduce the traffic congestion in the vicinity of the new terminal building. The project consisting of the two flyovers of the NH-17B, the one towards the Varna side 710 meters and the other towards the Vasco side 579 meters. The total length of the two flyovers is approximately 1,289 meters at a cost of ₹38,52,16,550. The grade separators have been facilitated the smooth passenger movement towards the terminal building. The government has also acquired the land for the setting up of the Airport Authority of India Staff Colony and CISF barracks. The Manohar International Airport at Mopa has been conceived in an establishment and after due feasibility study and conducted through the expert agencies with International Civil Aviation Organization regarding the sustainability of both the airports in the state of Goa. Thus, that despite of this competition from the newly constructed international airport at the Mopa and the Dabolim airport has been performing well. The passenger traffic of the Dabolim airport vis-a-vis the Mopa international airport at the same passenger and aircraft movement from the January 2024 to the May 2024 at the Goa international airport at the Dabolim. It is the January passenger domestic and international flights has already given chart Dilawin. Passenger and aircraft movement from the January 24 to the Mopa or Dhoni Chartu Jilya.
total domestic passenger for the Dabolim Airport and the Manohan International Airport, it is a 47,34,524 passenger. Total international passenger for the Dabolim Airport and Manohan International Airport is then 2,38,315. The statistics indicates that Dabolim Airport shall be the continue to operate smoothly, and it significantly in Goa's economy will remain inactive since the number of tourists visiting Goa is increasing day by day. Both the airports in Goa shall sustain without any hindrance. Since the entire Goa state is an international tourist hub, and there is a tremendous potential for the growth of tourism in the entire state, including the utility of both the airport in Goa. As there will be the always be the limit for the expansion of even the Manohar International Airport. Hence, the significance of the Dabolim Airport cannot be underdetermined, and it shall always be very needful facilities for the development of the tourism in the state of Goa. The government of Goa is committed to provide all the required facilitations for the expansion of Goa International Airport at Dabolim to ensure continuity, viability and sustainability of the Dabolim Airport along with that of the Manohar International Airport. Speaker sir, I scanned through your answer that you gave, and I will be very, very specific, and you have to be very specific while replying, Honorable Chief Minister. Speaker sir, we have to look at the serious practical issues in the interest of the stakeholders in tourism, hospitality. Sadanch, Mukhel Mantri Pad Muntalo, Bhupal Gauraz Namo. Hui na hui aaj, jayao data share ko talo. This is pure data. This will show that Dabolim will be a ghost airport. Speaker sir, ye don airport pad hai in close vicinity. Solpak, basically don airport Solpak tuka 24 million per annum traffic zai. Currently, it is about close to 10 to 11 million in both, if you look at North Goa, Mopachi and Daboli. Speaker sir, if we do not deliberate into measures samozam kelnan, measures ache maji, magi rehta hai mukar. We will not be able, and we are left only at the market forces. Today, we are at the market forces. Speaker sir, Goa Chamber of Commerce of GCCI jai padhya, emi Pradhan Mantri Burele in 2024, expressing their apprehension about the potential closure of Dabolim Airport. Speaker sir, Zoritor Chuler, trained Zoritor Chuler, Spice Jet Ultra flight halyo to 3 zalyo, Go Air flight pad halyo land zale, Dabolim 16 te 0 zale, Indigo je grounded aircraft halle te shift zale, Qatar Airways, Speaker sir, they've ceased their operations. Oman Aeroflot, TUI, charters, they have decided to shift to Mopa. Uzbekistan Air and Emirates, they are in talks with GMR. Air Arabia is the sixth airline to move its base out of Mopa. Fly 91 is scheduled to start later this year at Mopa. And that's because, sir, what efforts, because coming from the industry, I feel, and right from the start, it was my appeal to the Chief Minister, kitko am sambadpak shaktay o geli. So because Akasa has got a lot of additions, they are expanding in a big way. Air India is merging with Vistara. I believe they are both tied up. You have to look at that concept. So because ye doni airport doritor automatically saves aupa nahi ante tujhe atant na kendra che atant nahi au kidya de tuk sangta. So because presently UDF era padha, they decide on the user development fee. You said you would write to them. Jain Daboli Maha is 1,791 for 25-26. And the mopagage of user development fee is 840 rupees. Number two, Airport Authority of India has raised the parking fees at Dabolim by 40%. Ami do norsa zali oloitai. Still they have raised. If you are not going to relocate, I believe chain reaction, Zadan. It's like a chain reaction. All of these things, basically, Speaker sir, will lead to the closure of Dabolim. It is now or never. I believe that the Chief Minister basically should tell us very clearly. When I say clearly, Speaker sir, aaj jo uttar tu mag dila in your reply, and it is surprising. I am aaj prashna, Speaker sir, maglalo 2A, with regards to details of international flights currently operating from Dabolim, shifted from Dabolim to Mopa, a flight pad hai.
उत्तर ते क्वेश्चन तुमगे कट केले उत्तर दिलना माका आज जेना उत्तर दिल्यार यू सी देयर सीम्स टू बी अ ड्रॉप इन द इंटरनेशनल पैसेंजर्स इफ यू लुक इट व्हाट वाज 45,000 इन जनवरी हैज कम डाउन टू 29,000 एट दाबोलीम व्हाट वाज 252 इन जनवरी हैज कम टू 198 द नंबर ऑफ फ्लाइट्स सो स्पीकर सर ये माका दिसता दिस यूजर डेवलपमेंट फी एंड जे पार्किंग फीज Now, so long we have been talking. Have you written to aeronautical services, the authority? Have you written to bring down that fees? Speaker sir, this government is responsible for safeguarding our economy, especially with regards to shifting of the airlines. And the GMR, you all gave them a revenue sharing holiday Delhi from May 2024 to December. Why special treatment to GMR? Why attention is not given to Dabolim? Of shifting char tumgele amdar hai from Murmugao constituency. Now, to the point, this is a reply that is been given by the BJP central government to Captain Viriato Fernandez in the parliament. And this reply clearly states that this government is lying. I'll tell you why. Speaker sir, the question was, question number 581. The details of the measures taken by government to ensure flight operation from Dabolim Airport continues and to encourage the flight operators to operate from Dabolim. Or ek part allo. D. Whether there is any procedure, rules for airline companies to report to the government, Ministry of Civil Aviation, about shifting of operations from one airport to another. And if so, details thereof. I will read to the reply. And this reply is shocking. That means Dabolim is a ghost airport. I'm saying that to you. If the reply CND ekubara dila with repeal of Air Corporation Act in March 1994, the Indian aviation has been totally deregulated. Airlines are free to induct capacity with any aircraft type, free to select whatever markets. And network they wish to service and operate subject to the compliance of route dispersal guideline RDGs issued by the government and the approval of the schedule by DGCA Director General of Civil Aviation airlines can do whatever they go wherever they want tum pad sangtay amka etli don orsam sangtale you have to get into some marketing strategy make give them so that they come here first of all it's expensive tickets are expensive now they can choose you can't stop them nor can the central government stop them as per this line that means Dabolim is a ghost airport ami pehle tuka sanglele ki it is not possible unless you get to the you this is a very very serious issue speaker sir Dabolim basically today is on the ventilator and this government has put it in the ICU याव किद्याक सांगता द पल्स रेट इज स्लोली टिकिंग आणि बट इट इज डाईंग वेन आय से डाईंग बिकॉज सर इट्स अ डेथ विदाउट डिग्निटी बिकॉज सर वी नो इट्स डाईंग वी आर शाउटिंग हियर बट वी आर डूइंग ॲब्सोल्युटली नथिंग अँड वी विल अलाव इट टू डाय बट बिकॉज सर वॉट आर द स्टेप्स वॉट आर द स्टेप्स कॅन यू डू इट इज इट पॉसिबल बिकॉज एज पर द रिप्लाय इट इज नॉट पॉसिबल वॉट विल यू डू यू कॅन कोण येतले थिंगा तूं तुगे आन्सरां मत तूं एक्सपांड करीत आहा सगळे एक्सपांड कोताय अरे फ्लायटूय नाही जाले जाल्यार मागीर कित्याक एक्सपांड कोताय थिंगा वॉट इज द रिझन दीस इज बिकॉज दाबोलीम हॅज टू स्टे ऑपरेशनल यू नीड ऑफ पॅसेंजर्स अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री इन साऊथ गोवा यू नीड टू शिफ्ट इट आत आय सी यू पडा ब्रिंग इट बॅक इन टू दी ऑपरेशन थिएटर यू आर अ मेडिकल प्रोफेशनल ब्रिंग इट टू दी ऑपरेशन थिएटर कंडक्ट द रिक्वायर्ड ऑपरेशन And speaker, the question is, will you do it? Can you do it? Is what you need to answer. Very specific, because I am answering as per reply. Central government, as of now, looks like doesn't have the powers. Will you amend this act? How will this happen? Is something that Dr. Pramod Sawant needs to answer. Thank you, speaker. Next. Speaker, sir. Uttar Jandila, Mukhel Mantriyan. तातूंत मुखेलमंत्री म्हणटा की दाबोली एअरपोर्ट हॅज बीन पर्फॉर्मिंग टू इट्स ऑप्टिमम कॅपॅसिटी अँड हॅज 57% शेअर इन गोवाज एअर ट्रॅफिक स्पीकर सर 57% जर शेअर आहा जाल्यार वेर इज द फियर अँड एन्झायटी इज नो फियर अँड एन्झायटी इफ इट इज हॅविंग 57% शेअर स्पीकर सर
I will show you the figures of MOPA submitted to their lenders. They are saying that in the financial year 24, domestic share is 50%, international share is 80%. In 25, 50%, 90%. In 26, 55%, 90%. In 27, 60%, 95%. In 28, 60%, 95%. એમ મોપા ઇન્ટરનેશનલ એરપોર્ટ જે ફિગર્સ દિલ્યા તે પ્રમાણે સરકારન આમકા ઉત્તર પોસ્ટપોન કરું પછી ફટ મારલ્યા 57% શેર દાબોલીચો આહા જ્યારે આમી આને આબૂજ ક્રિયા જાલે હા સ્પીકર સર આતા લીડર ઓફ ઓપોઝિશનાન સાંગલે ખુંચો ખુંચો યો ફ્લાઇટી ગેલી હતી સગળે ઓલ ધ ફ્લાઇટ્સ ફ્રોમ ગોવા ટુ મેનલેન્ડ યુરોપ વિચ ઇન્ક્લુડ્સ કતાર એર અરેબિયા એરોફ્લોત ह्यो खंयच्यान खंयच्यान तुमचं तुका कनेक्शन मेळ्यो ह्यो सगळ्यो बंद जाल्ल्यो आहा मोपा टार्गेट करता 95% ऑफ आवर इंटरनॅशनल ट्रॅव्हल दीस इज ऑन देअर सदस्य मागीर कंप्लीट करूया नाही पाच मिनटं दी पाच दहा मिनटं दी जावचे ना जावचे ना न्ही आता मातशें ताका फ्रेश आसतना घालया नाल्यार मागीर तें जेवून थंड जातलें अडीच मिनटां सगळीं सुशेगाद जातलें आनी हें सुशेगादूच